Ito lock tayo. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे की वाघिणीचं दूध आहे आणि आपण ते प्यालं पाहिजे. शिक्षण नुसतं शिक्षण न घेता त्याचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करून घ्यायचा हे पण आपल्या विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा जो न्यूनगंड आहे इनकॉम्पिटेटिव्हनेस की आमचं हे काम नाही, आम्ही हे करू शकत नाही, आम्हाला हे येणार नाही, आम्हाला जमणार नाही, ही जी मानसिकता आहे ही घालवणं गरजेचं आहे. म्हणून ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन जी संस्था आहे ही आपलेच तुमच्या आमच्या सारखे जे आदिवासी समाज बांधव आहेत जे नोकरीला आहेत किंवा खासगी सेवा क्षेत्रामध्ये आहेत, मग डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील किंवा काही सुशिक्षित समाज बांधव आहेत, शिक्षणाशी संबंधित प्राध्यापक शिक्षक आणि इतर सर्वच मिळून ही एक संस्था आपण सुरू केलेली आहे. हिचा मूळ उद्देश हा आहे की आपल्या समाजातील गरजू होतकरू व गरीब विद्यार्थी ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे, ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, त्या विद्यार्थ्यांना हेरून त्यांना योग्य ती दिशा, मार्गदर्शन आणि हवी असलेली सर्व मदत, शैक्षणिक असेल, पुस्तक असेल, कोचिंग क्लास असेल, सगळ्या प्रकारची मदत उपलब्ध करून देणं आणि त्यांना एक प्रशासनामध्ये कसं एंट्री करता येईल त्यासाठी प्रयत्न करणं हा TTSFचा मूळ उद्देश आहे. आपण शिकत असताना आपल्याकडे आता आपण नोकरीला असल्यावर किंवा शहरामध्ये असलेले जे समाज बांधव यांच्याकडे कोचिंग असेल किंवा साहित्य असेल किंवा शिक्षणाचा दर्जा असेल या सर्वांची सुविधा उपलब्ध असते. आता काल परवा सुप्रीम कोर्टामध्ये एका तेलंगणा आंध्र प्रदेशकडचा जो एक निकाल आला त्या निकालामध्ये ते तिथलं जे ग्रामीण आदिवासी भागातलं आरक्षण आहे त्या आरक्षणावर निकाल देताना सुप्रीम कोर्टामध्ये सहज हा विषय चाळला गेला की आदिवासींना सुद्धा क्रिमिलियरचं क्रायटेरिया लावला गेला पाहिजे का, याच्यावर चर्चा सुरू झाली तिथं गरज नसताना. तर ह्या अशा प्रकारच्या चर्चांना उदाहरण काय येतं, सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे की बऱ्याचशा अजून आपण सगळं ट्रायबल कम्युनिटी जी आहे ती स्टेबल झालेली नाही, एक विशिष्ट प्रकारचं जीवनमान अजून उंचावलेलं नाही, शिक्षणामध्ये अजून हवा तसं पर्सेंट नसताना क्रिमिनलची गरज भाजेल अशा प्रकारच्या चर्चा जर सुरू झाल्या आहेत तर हे आपल्यासाठी एक प्रकारे धोका किंवा नगर एक सूचना आहे समजायचं की आपण सावध झालं पाहिजे. आपण दुसऱ्या बाजूने जर विचार केला की जे सुशिक्षित आहेत नोकरीला आहेत त्यांना जे अपॉर्च्युनिटी असतात त्या अपॉर्च्युनिटी ग्रामीण भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना नसतात आणि त्यांना त्या अपॉर्च्युनिटी उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे ते ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनच्या मार्फतने करण्याचा आपला प्रयत्न आहे. 2016 पासून आपण काम करतो आहोत. मी या उपक्रमाची जर हिस्ट्री बघायला गेलं तर 2004 पासूनच आम्ही एक इन्स्टिट्यूशनल बेसवर स्टडी ग्रुप तयार करून अभ्यासाला सुरुवात केलेली. KK इन्स्टिट्यूट म्हणून होता. आम्ही एक दोन मित्र, मी आणि कृष्णा कोकणी, बाकीच्यांना शिकवायचो, आपल्या समाजाचे होते, इतर अजून होते, तर त्यांना टीचिंग करायचो आणि एकत्र अभ्यास करायचो. त्यानंतर नोकरीला लागल्यानंतर वेळ मिळत नव्हता, परंतु आम्ही सगळे समाज बांधव आपण वैयक्तिक पातळीवर इंडिव्हिज्युअल लेवलला आपण समाजासाठी अनेक प्रयत्न करत असतो वेगवेगळे, परंतु त्या प्रयत्नांचे परिणाम जे आहेत ते दिसून येत नाहीत, एक फ्रुटफुल रिझल्ट आपल्याला दिसत नाही. म्हणून आपल्याला कुठलंही समाजासाठी जर काम करायचं असेल तर थोडं ऑर्गनाइज पद्धतीने करणं गरजेचं आहे. मी एकट्याने सुद्धा अशी योजना सुरू केली होती, हुशार विद्यार्थ्यांना घ्यायचं आणि त्यांना निवास, पुस्तक आणि सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. त्यासाठी मी रूम पण किरायाने घेतला, विद्यार्थ्यांना पण ठेवलं, परंतु त्याच्यामध्ये असं रिझल्ट ओरिएंटेड काम दिसत नव्हतं. म्हणून इन्स्टिट्यूशनल बेसवर आणि बरेचसे आपल्यासारखेच आपले समविचारी लोक जे आहेत त्यांना सुद्धा समाजासाठी काहीतरी करायची इच्छा असते, परंतु त्यांना नेमकं काय करावं हे कळत नसतं किंवा करण्यासाठी सपोर्टिव्ह एक वातावरण तयार होत नसतं. त्यांना सुद्धा ते वातावरण तयार झालं पाहिजे म्हणून सर्व सरकारी नोकर वर्ग, इतर समाजातले जे सुशिक्षित समाज बांधव आहेत, खासगी सेवा क्षेत्रातले लोक आहेत, या सर्वांना एकत्र आणून 19 जून 2016 ला TTSFची पहिली मीटिंग घेतली गेली आणि तिथं
आपण आदिवासी गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी आपलं समाजाचे सुशिक्षित आणि नोकरीला असलेला जो समाज बांधव आहे याचं काहीतरी समाजासाठी देणं लागतं. आपण समाजासाठी रेसिप्रोकल काहीतरी केलं पाहिजे आणि ते इन्स्टिट्यूशनल बेसने केलं पाहिजे, निस्वार्थ भावनेने केलं पाहिजे आणि खरोखर गरजू विद्यार्थ्यांना हेरून केलं पाहिजे असा उद्देश समोर ठेवून या संस्थेची नंदुरबारमध्ये स्थापना करण्यात आली. आणि या स्थापना करण्यात आल्यानंतर त्याची जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली आणि तालुका पातळीवर सुद्धा टीम तयार केल्या गेल्या. याच्यामध्ये सहसा प्राध्यापक शिक्षक आणि जे स्थानिक पातळीवर जे नोकरीला आहेत त्या समाज बांधवांना प्रॅक्टिकली एक्झिक्युटिव्ह रोल दिला गेला. आपण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले जे समाज बांधव असतात ते तर मोठ्या शहरांमध्ये नोकरीला असतात, त्यांना प्रत्येक वेळेस येऊन काम करणं शक्य नसतं. म्हणून जे एक्झिक्युटिव्ह रोल जो आहे तो तिथल्या जे स्थानिक प्राध्यापक शिक्षक किंवा इतर तलाठी किंवा मेडिकल स्टाफ मध्ये असलेले डॉक्टर्स असतील या सर्वांना ती जबाबदारी दिली गेली. आणि स्पर्धा परीक्षेमधनं यश मिळवलेले जे समाज बांधव आहेत ते अधून मधून येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन किंवा इतर ठिकाणी व्हर्च्युअल मिटिंग किंवा सल्लागार म्हणून त्या तालुक्याचे टीम मध्ये ते सहभागी झाले. अशा प्रकारे जिल्हा आणि तालुका लेवलवरची टीम तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण शिबिरांमार्फत स्पर्धा परीक्षांचे अवेअरनेसचे कॅम्प सुरू केले. जेवढे नंदुरबार जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातले एक दोन तालुके यांच्यामध्ये सुद्धा तशा प्रकारचे कॅम्प घेऊन प्रत्येक शहरामध्ये फिरून हजारो विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन सुरू केलं. आणि त्यानंतर टॉप 20 विद्यार्थी निवडायची संकल्पना सुरू केली की 20 हुशार विद्यार्थी निवडायचे आणि त्यांना वर्षभरासाठी मोफत क्लासेस, निवास, भोजन आणि शैक्षणिक साहित्य वेळेवर ते सुद्धा उपलब्ध करून द्यायचं असं. आणि मग त्यासाठी निवड चाचणीची प्रक्रिया सुरू केली. प्रत्येक तालुक्यावर एक निवड चाचणी होत असते वर्षातून एकदा. त्याच्यामध्ये सरासरी 2000 ते 2500 आसपास नंदुरबार जिल्ह्यातले विद्यार्थी बसत असतात आणि 1500 आसपास पालघर जिल्ह्यातले विद्यार्थी अपियर होत असतात. आणि त्याच्यातनं मग आपण स्वतः युपीएससी एमपीएससीच्या धर्तीवरची प्रश्नपत्रिका आणि आन्सर शीट सगळं काही परीक्षा जे स्पर्धा परीक्षेमध्ये होतं त्या सगळ्या प्रक्रिया पार पाडून परीक्षा केंद्रांवर व्यवस्थित सराव चाचणी होत असते. आणि ती सराव चाचणी झाल्यानंतर त्याच्यातनं टॉप 20 जे आहेत ते निवडले जातात. ते निवडताना आपण क्रायटेरिया लावतो की प्रत्येक तालुक्यातनं 2 मुलं आणि 1 मुलगी कंपल्सरी सिलेक्ट झाले पाहिजेत. हा क्रायटेरिया लावल्यामुळे टॉप 20 मध्ये एखाद्या वेळेस 25 ते 27 विद्यार्थी सुद्धा येऊन जातात. आणि या विद्यार्थ्यांची यादी जी आहे आपण तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक आदिवासी युवा स्पर्धा परीक्षा महामेळावा म्हणून आपण एक मोठा कार्यक्रम घेत असतो. या कार्यक्रमामध्ये त्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाते. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा आदिवासी युवा स्पर्धा परीक्षा महामेळावा फक्त नंदुरबार जिल्ह्यामध्येच होत असतो आणि आतापर्यंत 3 यशस्वी महामेळावा झालेले आहेत आणि एक लहान मेळावा झालेला आहे. या महामेळाव्यामध्ये प्रशासनामध्ये नुकतेच जे यशस्वी झालेले आपले समाज बांधव असतात किंवा अजून कोणी आयकॉन असतात त्यांना आपण प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलवत असतो. 2016 जो महामेळावा होता त्यावेळेस मी नुकताच यशस्वी झालो होतो म्हणून मी तिथं प्रमुख मार्गदर्शक म्हणून हजर होतो. आणि आपल्या समाजाचे जेवढे सुशिक्षित समाज बांधव आहेत वेगवेगळ्या पदांवरचे ते सगळे समाज बांधव हजर होते. जवळजवळ 2000 ते 2500 विद्यार्थी त्या कार्यक्रमाला आले होते. 2017 जो महामेळावा आहे तर डॉक्टर राजेंद्र बारुड जे आहेत आपल्या आदिवासी समाजाचे IAS ऑफिसर ते त्या कार्यक्रमाला होते. 2018 जो महामेळावा आपला महामेळावा आहे त्यावेळेस आपण अन्सार शेख यांना 2019 ला अन्सार शेख यांना बोलवलं होतं. सॉरी 18 अन्सार शेख यांना बोलवलं होतं आणि 19 पुन्हा डॉक्टर राजेंद्र बारुड आले होते. असेच पालघरला सुद्धा महामेळावे झालेत. डॉक्टर राजेंद्र भारूड, डॉक्टर योगेश भरसट IAS ऑफिसर हे सुद्धा तिथं हजर झालेले आहेत आणि तिथं सुद्धा जिल्हास्तरीय महामेळावा आतापर्यंत यशस्वीरित्या चालले आहेत. डॉक्टर योगेश भरसट म्हणून जे नाशिककडचे आपले ट्रायबल कम्युनिटीचे IAS ऑफिसर आहेत ते यशस्वी झाल्यावर त्यांचा जाहीर सत्कार शहाद्याला ठेवला होता. त्यावेळेस सुद्धा खूप उत्साहाने आपले समाज बांधव कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. अशा प्रकारे ह्या महामेळाव्यामध्ये आपल्या समाजातील जे यशवंत विद्यार्थी असतात स्पर्धा परीक्षामधले इतर सुद्धा त्यांना सुद्धा आपण बोलवून त्यांचा सत्कार करत असतो. आणि हे जे निवडलेले विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांना आपण आतापर्यंत दीपस्तंभ जे आहे जळगावचं तिथं आपण त्यांना कोचिंगसाठी पाठवत असतो.
दीपस्तंभ ने आतापर्यंत आपल्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत क्लासेसला बसवलेलं आहे आणि निवास आणि भोजनाची आणि साहित्याची व्यवस्था आपण टीटीएसएफ मार्फत करत असतो. अशा प्रकारे ते 20 विद्यार्थी आणि पालघरचे 10 विद्यार्थी आणि इतर 10 असे जवळजवळ 40 ते 50 विद्यार्थ्यांची बॅच जी असते ती आपली दरवर्षी टॉप 20 जे विद्यार्थी आहेत ते तिथं काम करत असतात. मग या विद्यार्थ्यांना आपण पुढे यांच्यात सुद्धा सामाजिक जाणीवेची एक वातावरण तयार व्हावं म्हणून आपण यांना टीटीएसएफ युवा म्हणून एक दुसरी शाखा युवकांची आपण तयार केलेली आहे. प्रत्येक तालुक्यावर आणि जिल्हा पातळीवर हे जे टॉप 20 मुलं आहेत हे मुलं टीटीएसएफ युवा म्हणून आपलं काम करत असतात. सराव प्रश्नपत्रिका, हॉस्टेलवर अधूनमधून शिबिरं घेणे, मार्गदर्शन करणं असे वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते कंटिन्यू तिथं सुरू असतात. प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही उन्हाळी म्हणजे संडे बॅचेस सुद्धा सुरू केल्या होत्या. मॅक्झिमम शहादा असेल किंवा शिरपूर असेल या ठिकाणी संडे बॅचेस सुरू होते. त्या रविवारी भरपूर विद्यार्थी क्लासेसला यायचे आणि आपल्या समाजातले जे कोणी त्या विषयातले जे तज्ज्ञ असतात ते तज्ज्ञ येऊन तिथं टीचिंग करायचे. अशा प्रकारे हे आतापर्यंत 4 वर्षांमध्ये आपण जवळजवळ 100 च्या वर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आणि क्लासेससाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. वर्षाकाठी जे समाज बांधव याचे सदस्य आहेत ते वर्गणी देत असतात आणि ती वर्गणी आपण घेतल्यानंतर त्या वर्गणीचं 100% जो पैसे आहेत ते टीटीएसएफच्या अकाउंटवर जर ऑनलाईन जमा झाल्यानंतर ते पैसे पूर्णच्या पूर्ण विद्यार्थ्यांच्या कामा अभ्यासाशी रिलेटेड जे उपक्रम आहेत त्याच्यावरच खर्च होत असतात. आपल्या एनजीओ मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च जो आहे तो 0 जवळपास आहे. आपण ते बॉडीचं कुठलंही काम असेल किंवा डॉक्युमेंट असेल किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी चहापानाचा जरी कार्यक्रम असला तरी तो कार्यक्रम त्या कार्यकर्त्याने स्वतःच्या खर्चानं करायचा असतो. टीटीएसएफच्या अकाउंट मधनं चहा पाणी जेवण किंवा पुष्पगुच्छ यासारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा आपण पैसा खर्च करत नाही. किरकोळ स्टेशनरी जे आहेत ते आपले तालुक्यातले जे प्रतिनिधी असतात किंवा सदस्य असतात ते त्यांच्या मार्फतच करून देत असतात. त्यामुळे 100% रक्कम जी आहे ती विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच आपण खर्च करत असतो. अशा प्रकारे हे उपक्रम चालू आहेत. आता जस्ट ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केली होती. टीटीएसएफ युवा टीम आणि नवापूर तालुक्यामधलं ज्ञान विकास प्रतिष्ठान म्हणून एक विद्यार्थ्यांसाठी तिथलं एक कोचिंग आहे. तर ते त्यांनी मिळून आपण एक ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केली. तर 2 महिन्यामध्ये 1 दिवसाआड असं 60 दिवसांमध्ये 30 टेस्ट आपण घेतल्या ऑनलाईन. जवळपास डेली 500 ते 400 विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता आणि चांगला प्रतिसाद त्याच्यामध्ये दिसला आणि विद्यार्थ्यांना आपण त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह ठेवू शकलो. लॉकडाऊन काळामध्ये सुद्धा अभ्यासामध्ये बिझी ठेवू शकलो. तर या मोटिव्हने आपला एकच मूळ उद्देश आहे की आपल्या समाजातले जे युवा आहेत त्या युवकांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावं आणि आपल्या हक्काची जी पदं आहेत ते मिळवले पाहिजेत. आतापर्यंत आपण मागत राहतो परंतु जे आपल्याकडे आहे त्याचा पण आपण योग्य उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या समाजाच्या उत्थानासाठी. हा आपला त्यामागचा हेतू आहे. म्हणून शिक्षणामध्ये जे आरक्षित पदं आहेत ते तर मिळवायचेच परंतु अनारक्षित पदांपर्यंत आपली मजल गेली पाहिजे. यासाठी आपण UPSC आणि MPSC मध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा टक्का कसा वाढेल यासाठी प्रयत्न करतो आहोत. त्याचा रिझल्ट सुद्धा आपल्याला हळूहळू दिसायला लागलाय. राज्यसेवेमध्ये आपल्या टीटीएसएफचे आतापर्यंत 2 विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आणि PSI STI मध्ये 1 विद्यार्थिनी यशस्वी झालेली आहे आणि सरळ सेवा आणि इतर ज्या नोकऱ्या आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये 16 विद्यार्थी आपल्या नोकरीला लागलेले आहेत आणि ते विद्यार्थी उत्साहाने आता टीटीएसएफ सोबत उभे राहून काम करत आहेत. UPSC प्रिपरेशन करणारे जवळजवळ 4-5 विद्यार्थी आहेत ते संपर्कामध्ये आहेत रेग्युलर आणि ते सुद्धा यशाच्या जवळपास आहेत. येत्या 1-2 वर्षांमध्ये TTSF मधनं एखादा असा हिरा आयात झालेला आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. अगदी बेसिक पासनं अभ्यासाची कमतरता असलेले जे आपले समाज बांधव आहेत त्यांना एक कॉम्पिटेटिव्हनेस मध्ये आणण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट भरपूर घ्यावे लागत असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला अजून जसं पाहिजे तसं आउटपुट आपल्याला मिळण्यासाठी अजून 1-2 वर्ष वाट पाहावी लागेल. टीटीएसएफची स्थापना करताना आम्ही सांगितलं होतं की 5 वर्षापर्यंत आपल्याला
भरपूर मेहनत घ्यावी लागेल, त्यानंतर विद्यार्थी ऑटोमॅटिक आपोआप एकमेकांसोबत इन्स्पायर होऊन एकमेकांकडे पाहून ऑटोमॅटिक अभ्यासाला लागतील. अशा प्रकारे आम्ही ते नोंदणीकृत ही जी ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन जी संस्था आहे ही चालवत असतो. आणि याचा मोटो किंवा जे घोषवाक्य आहे ते एकच आहे, स्ट्रेंथनिंग युथ स्ट्रेंथनिंग सोसायटी, म्हणजेच युवकांना सक्षम करून समाजाला सक्षम करायचं. आमचा अल्टिमेट गोल जो आहे तो युवकांना स्वावलंबी आणि मजबूत करायचं, ते मजबूत झाले की समाज मजबूत होईल. म्हणून आमचा फोकस आहे युवकांवर. युवकांना जर आपल्याला फोकस ठेवायचं असेल तर त्यांना शिक्षण आणि समाजसेवेची जी भावना आहे, रेसिप्रोकल भावना आहे, ह्या भावना अधिक विकसित करायच्या आणि शिक्षणामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग आणायची आणि त्यांना नोकरी एक उपजीविका म्हणून न बघता समाजसेवेसाठीच एक साधन म्हणून बघण्याची, एक त्यांच्यामध्ये सारासार विचार करण्याची क्षमता निर्माण करणं हा आमचा मूळ हेतू आहे. शिक्षणाने फक्त नोकरी मिळवणं आणि स्वतःचं जीवन सुखमय करणं हे शिक्षणाचं काम नाही, तर शिक्षणाने समाज घडला पाहिजे, समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हा आपला मूळ हेतू आहे. म्हणून त्यासाठी आम्ही फक्त नोकऱ्या मिळवा हे नाही सांगत, तर सुशिक्षित झालेल्या विद्यार्थ्याने सारासार ज्या 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 समाजाच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावर आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत, तर त्याच आधारावर आपण आपल्या समाजातील इतर समाज बांधवांना सुद्धा पुढे नेलं पाहिजे हा आम्ही ह्या उपक्रमामागचा हेतू समोर ठेवलेला आहे. TTSF जी आहे ती काम करते विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, उत्थानासाठी आणि समाजाच्या उत्थानासाठी. समाजाचं शिक्षण आणि प्रशासनामधला टक्का वाढावा, आपल्यासारखे इथं जेवढे वेबिनारमध्ये अटेंड करणारे समाज बांधव आहेत यांच्यासारखे इतर सुद्धा आपल्या समाजातले हिरे तयार झाले पाहिजेत हा आपला मूळ हेतू आहे. आपण म्हणतो सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही है. TTSF म्हणते की सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही है, मेरी कोशिश यही है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. TTSF-च्याच मोटो खाली TTSF-च्याच बॅनर खाली सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं नाही. आपण जिथं आहात तिथं आपल्याकडे TTSF सारखे किंवा इतर अजून चांगल्या संकल्पना आहेत, आश्रमशाळा आहेत, आपल्या परिसरातले वसतिगृह आहेत, आपल्या परिसरातले कॉलेजेस आहेत जिथलं 170% च्या आसपास ऍडमिशन ट्रायबल कम्युनिटीचं असतं, अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला आपले विद्यार्थी जिथे जिथे आहेत ज्या ज्या बेल्टमध्ये आहेत तिथं जाऊन जाऊन त्यांना मोटिवेट करणं, त्यांना सहकार्य करणं आणि त्यांना एक स्ट्रीम लाईन मध्ये आणणं, यासाठी आपण आपापल्या पातळीवर उपक्रम घेणं गरजेचं आहे. आपण इतर सर्व गोष्टींमध्ये पुढे जाऊ परंतु शिक्षणामध्ये जर आपण मागे राहिलो तर आपण कितीही पुढे गेलो तरी आपली प्रगतीचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून मी कंटिन्यू माझ्या कार्यालयीन कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मला याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवता आलं नाही, परंतु आम्ही मागच्या 4 वर्षापासून TTSF सोबत जगत आहोत, प्रत्येक गोष्ट आम्ही सोबत करत आहोत, त्यामुळे या विषयाबद्दल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पेक्षा प्रत्यक्ष बोलणं अधिक चांगलं राहील असं मला वाटल्याने हे बोलत आहे. यानंतर आपला जे वेबिनार संपेल त्यानंतर आम्ही त्याचं आजपर्यंत जे उपक्रम आहेत त्याचं या वर्षाचे जे TTSF महामेळा याच्यामध्ये आम्ही एक वार्षिक विशेषांक तयार केला होता, त्या विशेषांकाचे जे सॉफ्ट कॉपी आहे ते आम्ही सर्वांना आपल्याला माहितीस्तव पाठवू, त्याच्यातनं तुम्हाला TTSF जे कामकाज आहे ते बऱ्यापैकी लक्षात येईल. आणि इन फ्युचर याच्यामध्ये आपण एक ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनचं ऍप्लिकेशन सुद्धा डेव्हलप करत आहोत. नेक्स्ट 1 मंथ मध्ये एक ऍप्लिकेशन असेल, ते ऍप्लिकेशन प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईल मधनं डाऊनलोड झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला आपण फ्रीमध्ये कोचिंग, त्यानंतर माझे स्वतःचे सुद्धा व्हिडिओ अपलोड राहतील. अजून आपल्या समाजातले जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधले एक्सपर्ट विद्यार्थी आहेत त्यांचे सुद्धा आपण वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ जे आहेत ते आपण पाठवणार आहोत. आणि त्यांचे टेस्ट सिरीज आणि सगळ्याच गोष्टींमध्ये आपण त्यांना कंटिन्यू आता लूप मध्ये आणण्यासाठी आपण एक ऍप्लिकेशन पण तयार करणार आहोत. तर सर्व समाज बांधवांना विनंती आहे, बॅनर कोणाचंही असलं तरी चालेल, आपण नावासाठी काम करत नाही, आपण समाजासाठी काम करत आहोत, त्यामुळे बॅनर कुठलंही असलं तरी चालेल. निस्वार्थ भावनेने आपल्या समाजाच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आपण मेहनत घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एकमेकांचे जे चांगले चांगले पॉइंट असतात
उपक्रमामधले ज्या चांगल्या गोष्टी असतात ते एकमेकांना शेअर करून आपण जरी आपण भौतिक दृष्ट्या भौगोलिक दृष्ट्या लांब विखरलेलो असलो, कोणी ठाणे मुंबई नाशिक कडे असेल, कोणी यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर कडे असेल, कोणी नंदुरबार इकडं जळगाव धुळेकडे असेल, कोणी नगर रायगड किंवा भारतामध्ये कुठे असतील, तरी सुद्धा आपल्याला एक आपली समान आपले विचार असले पाहिजेत आणि उद्दिष्ट समान असले पाहिजेत आणि त्याच्याने आपल्याला आपल्या समाजासाठी जे महत्वाचं आहे उत्थान करण्यासाठी शिक्षण याच्यावर आपला फोकस राहायला पाहिजे. आता आपण माझं जे ब्रीफ आहे टीटीएसएफ बद्दलचं मी दिलेलं आहे, आता आपण चर्चेकडे वळूया. कोणाला अजून त्यांचे इनपुट्स द्यायचे असतील तर आपण देऊ. जे सरांनी माझा मोबाईल नंबर विचारला होता तर मी मोबाईल नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकतो सर. आपलं स्वागत आहे आणि मी आपल्याला वाटल्यास इथलं सविस्तर माहिती जी आहे अजून तुम्हाला जशी लागेल तशी माहिती आम्ही तुम्हाला पाठवू आणि अशा जास्तीत जास्त आपल्यासारखे जे समाज बांधव आहेत यांनी आपल्या उपक्रमांमध्ये जोडलं जाणं जास्त गरजेचं आहे. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. आज थोडस लेट जॉईनिंग झालं, ट्रॅव्हलिंग मध्ये होतो. तर आपलं काम खूप चांगलं चालू आहे सर. तर आपल्या कामाला मदत म्हणून आमचं काही सहकार्य किंवा आम्हाला जर आपलं काम पुढे न्यायचं असेल तर आम्ही काय करावं याच एक मार्गदर्शन हवं आहे सर. आपण ज्या ठिकाणी आहात तिथं आपल्या समाजाचे जे वर्ग आहेत सर, नोकरीला असलेले समाज बांधव यशस्वी, त्यांची एक टीम तयार करायची आणि त्यांनी आपल्या आपण आपल्या अधिवास असलेल्या ठिकाणी आश्रमशाळा वसतिगृह आणि कॉलेजेस वगैरे आहेत त्या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना आपण मोटिवेट करायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं आणि त्याच्यातनं जे एखादी असा एक दोन टेस्ट सिरीज वगैरे घ्यायची आणि त्याच्यातनं जे हुशार मुलं आपल्याला सापडतील त्या मुलांना आपण फोकस करून त्यांना पर्सनल टच ठेवून त्यांना थोडस अजून जास्तीत जास्त कॉन्फिडंट मध्ये आणून योग्य मार्गदर्शन करून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये यशस्वी करण्याच्या मागे लागायचं. वर्षातनं दोन किंवा तीन वेळा. हा सर. सर आपल्याला त्यांना म्हणजे स्टडी लायब्ररी किंवा स्टडी करण्यासाठी काही लॉजिंग बोर्डिंग अशा सुविधा उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे का त्याला? हा आपण जर रीडिंग रूम वगैरे तयार करून दिली एखादी 10-20 विद्यार्थ्यांचा आपण रूम किरायाने घेतला जिथं 10-20 विद्यार्थी बसू शकतात आणि तिथं जर आपण रीडिंग रूम ठेवली आणि त्या एक होतकरू हुशार विद्यार्थ्याला तिथलं मॉनिटरिंग दिलं आणि त्यांना हवी असलेली जी पुस्तकं आहेत ती जर आपण उपलब्ध करून दिली आणि त्यांना वेळोवेळी भेटून त्यांचं फॉलोअप घेत राहिलो तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. आपण बोलून एक दिवस फक्त बोलून घेतलं तर त्याचा रिझल्ट येत नाही, परंतु त्यांना जर आपण परमानंट एक स्ट्रक्चर जर देऊन टाकलं तर त्याचा चांगला रिझल्ट येत असतो. म्हणून जिथं जिथं पॉसिबिलिटी आहे आम्ही जवळपास 1.5 लाखाची पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटलेली आहेत आणि कलकुवा म्हणून जे आपलं तालुका सेंटर आहे त्या ठिकाणी लायब्ररी आहे, नंदुरबारला सुद्धा एक लायब्ररी रिडिंग रूम उभी करायचा प्रोजेक्ट आहे. तर आपले जे आमचे केके आणि टीटीएसएफचे जे मेंबर आहेत त्यांच्यासोबत त्याचंही डिस्कशन चाललंय आणि जे गव्हर्नमेंट ओरिएंटेड काम असतं ज्यावेळेस प्रकल्प करायला एखादा उपक्रम घेतात तर विद्यार्थ्यांची मानसिकता जी आहे ती एवढी पॉझिटिव्ह नसते, त्यांना थोडस वेगळंपण आणण्यासाठी आपल्या वैयक्तिक पातळीवर जर आपण प्रयत्न केले तर थोडस विद्यार्थी अट्रॅक्ट होत असतात. यस सर. यस सर. सर आम्हाला जे आहे म्हणजे आपल्याकडले काही विद्यार्थ्यांना काही फंड उपलब्ध करून द्यायचं किंवा एखादा विद्यार्थी आम्हाला दत्तक घ्यायचा आम्ही बाबा या विद्यार्थ्यांचे आमचे 5-6 लोक जे आहेत त्यांना कंटिन्यू मदत करूया तर असा प्लॅटफॉर्म जर आपण उपलब्ध करून दिला तर बरं होईल सर. आम्ही ते आम्ही टीटीएसएफ म्हणून जे आहे ते आम्ही तेच करत असतो. तर तुम्ही तिथं आपल्या कामाचे जे स्वरूप आहे त्याप्रमाणे एक ब्रँड सुरू करून एक कॉन्सोलिडेटेड अकाउंट असतो आपलं सेंट्रलाइज एनजीओचं, त्या अकाउंट मध्येच आपण करत असतो आणि तिथूनच आपण जे विद्यार्थी आहेत त्यांना जे आपली कमिटी आहे त्याच्या सोबत ठराव करून आपण त्यांना ते बेनिफिट देत असतो आणि जे आपल्या परिसरामधले अकाउंट नंबर
हो मी आपल्याला आपला टीटीएसएफचं जे अकाउंट नंबर वगैरे आहे ते पाठवेल. आणि अजून तुम्ही ज्या पालघरला पण त्याचा टीटीएसएफचं स्पेशल अकाउंट नंबर आहे आणि पालघरला पण टीम काम करते चांगलं, हा तर तिथल्या टीम सोबत सुद्धा तुम्ही जोडले जाऊ शकतात. नाशिक साठी पण प्रयत्न चालले, बऱ्याचशा समाज बांधवांनी नाशिक साठी पण विचारलेले की इथं आम्हाला काम करायचं. नाशिक नाशिक मध्ये कसं झालंय सर, महाराष्ट्राचा थोडस आपल्या ट्रायबलचा सेंट्रल पॉइंट येतो. जर नाशिक मध्ये माझ्यावर काही जबाबदारी टाकून जर करता आलं तर मी प्रयत्न करतो ना सर तिथे स्टे. नक्की 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 कुठली पण जबाबदारी टाका सर, मी बेस्ट ट्राय करतो. आता माझं पण नाशिकलाच सेटल आहे मी, आणि नाशिक जॉबचं सगळं हँडलिंग असतं, तर मी नाशिक मध्ये जे आहे तर आपल्या माध्यमातून चांगले रिझल्ट ओरिएंटेड काम करू शकतो सर तिथे. हा महिन्यातनं एक रविवार जरी आपण दिला ना तरी सुद्धा खूप फरक पडतो. फक्त एक संडे जरी आपण समाजासाठी देऊन टाकला महिन्यातला, वर्षातनं 12 दिवस डेडिकेटेड प्रॅक्टिकल राहून आणि इतर वेळेस आपण नुसतं फॉलोअप जरी घेतला तरी खूप फरक पडत असतो. तर नाशिक मध्ये संपूर्ण परिसरातले जे नोकरीला आहेत आपले समाज बांधव त्यांचं सगळ्यांचे आपण कॉन्टॅक्ट शेअर करू आणि सर्वांना आपण काम सुरू करायला लावू. येस सर येस सर. मला जे आहे नाशिक मध्ये सर आपले जेवढे अधिकारी वगैरे जे आहे ते जवळजवळ 1 ते 1,000 लोकांचा समूह आहे सर तिथे, सगळे स्टाफ मेंबर. तर आम्ही बसत असतो, म्हणजे आम्ही 3-4 महिन्यात एकदा मीटिंग वगैरे कंडक्ट करत असतो. जर हा कॉन्सेप्ट जर त्यांना सांगितला तर ते सगळे खूप उत्साहाने आपल्या कामामध्ये जोडले जातील. चालेल सर चालेल. मी तुम्हाला ते हे आपलं आतापर्यंत घेतलेल्या उपक्रमांची माहिती फोटो सह तुम्हाला शेअर करतो मी. हो शेअर केलं तर बरं होईल ते तुम्हाला लक्षात येईल. येस सर येस सर. हो 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 हो. सचिन सरांना पण पाठवले ते आपले जेवढे ग्रुप आहेत. हो हो हो. हा सर बोला. हॅलो सर गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. शापूरवर बोलतोय. हा बोला सर. सर पहिले अभिनंदन तुमचं आणि आभार पण एक चांगल्या समाजासाठी कार्यक्रम. आम्ही पण इकडे शापूर मध्ये घेतलेला कार्यक्रम करायला 10 वर्षापूर्वी आम्ही नॉलेज अकॅडमी स्थापन केली होती शापूर तालुक्यात. त्याचा फायदा झालेला आहे आम्हाला, म्हणजे आमच्या ठाणे निम्म जेवढे तालुके आहेत त्याच्यापेक्षा आमचा स्कॉलरशिप आणि याचा नवोदयचा निम्मपेक्षा जास्त रिझल्ट आमचा असतो शहापूर तालुक्यामध्ये. वा 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 वा. तर मला असं म्हणायचं आहे सर, आपल्या ट्रायबलची जी मुलं आहेत ना ती स्कॉलरशिपला बसत नाही, स्पर्धा परीक्षेत बसत नाही. ती चौथीपासून जी परीक्षा असते त्याला बसवायला पाहिजे. त्यांना आपल्याला म्हणजे मानसिकता जी आहे आपल्या विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या दिशेने वळवणं गरजेचं आहे. आपल्याला सक्सेस दाखवावं लागतील आणि त्यांना थोडं भावनिक पण करावं लागेल. शिक्षणाच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना जी एक हे आहे उदासीनता आहे ती घालवण्यासाठी आपल्याला खूप एफर्ट घ्यावे लागतील. नुसतं शिक्षणच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या युवकांची जी दिशा आहे ती खूप भरकटलेली आहे आणि त्यांना योग्य दिशेला आणण्यासाठी तुमचे आमचे सारखे जे समाज बांधव आहेत त्यांना वेळोवेळी पदरी निराशा येईल तरी सुद्धा आपण माघार न घेता कंटिन्यू एफर्ट घ्यावे लागतील आपल्याला. हा सर. आणि मानसिकता त्यांची अशी आहे आपल्या समाजाची, क्रमिक जो अभ्यासक्रम आहे त्याच्या टक्केवारी भरपूर असली तरी त्याला आनंद होतो, पण ते चुकीचं आहे. स्पर्धा परीक्षा त्याच्यामुळे कमी पडतात. हो 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 हो. आणि ह्या वर्षापासून आमची एक आदिवासी ठाकर नोकरदार वर्गाची एक संस्था आम्ही स्थापन केलेली आहे. 3 वर्ष झाले. पण आम्ही आता शापूरला क्लास सुरू केले. होस्टेलची पोरं मुलं मुली वसतिगृहातल्या मुलं मुली आम्ही त्यांचा त्यांचे क्लास घेतो. आपले काही शिक्षक आहेत, मी पण झेडपी शिक्षक आहे आणि असे शिक्षक आम्ही त्यांचे क्लास घेतो. पण काय झालंय सर, आपले अजून ज्ञानात कमी आहे, त्यांना पकड दिलेलं जमत नाही. बघा तुम्ही बघा आपल्या समाजामध्ये
आरक्षणाची जी तरतूद आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण जे आहे त्याच्यावर आधारित आहे, तर त्यामुळे आपल्या समाजांना आणि इतर ज्या कन्सेशन किंवा रिलॅक्झेशन मिळालंय तसं रिलॅक्झेशन इतर समाजांना नाही आहे, जैन असतील किंवा बोर असतील किंवा सिंधी असतील वगैरे, तर त्यांच्यामध्ये जी मेहनत करण्याची जी एक जिद्द किंवा चिकाटी जी आहे ती कितीतरी पटीने जास्त आहे, त्यामुळे म्हणजे आपल्या आपल्या समाजाच्या डोक्यामध्ये हे घातलं गेलंय की तुम्हाला सवलती आहेत, तुम्हाला आरक्षण आहे, तुम्हाला इझिली काही भेटू शकतं, ह्या गोष्टी आपल्या समाजाच्या युवकांमध्ये किंवा सगळ्या पिढ्यांमध्ये घातल्या गेल्यामुळे आपल्या मधली कष्ट करण्याची क्षमता जी आहे ती कमी होऊन गेलेली आहे. आपल्याला इझिली काही भेटलं पाहिजे असा आपण विचार करायला लागलोय आणि ह्याच्यामुळेच आपला समाज जो आहे तो बॅक फुटला जात आहे. ज्या ज्या सुविधा आहेत किंवा जे रिझर्वेशन आहे ते डिप्रेशन जे आहे आपलं आपल्या समाजामधलं जे एक मागासपणा आहे सामाजिक आणि शैक्षणिक, त्याचबरोबर आपल्याला इतर समाजापासून जी भेदभावाची वागणूक आहे आपल्या समाजावर जसा अन्याय झालेला आहे, आपल्याला एका बाजूला लांब शहरापासून किंवा इतर सगळ्या गोष्टींपासून लांब रानावनात राहावं लागले, त्याची एक अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणून आपण त्या आरक्षणाचं कडे बघायला पाहिजे. तर आपण प्रत्येक माणूस जो समाज बांधव आहे तो फक्त रिझर्वेशन शिवाय दुसऱ्या कुठल्याच पद्धतीने किंवा ज्या फॅसिलिटी आहेत त्या व्यतिरिक्त दुसऱ्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं कष्ट करायची तयारी ठेवत नाही आणि हे आपलं सगळ्यात मोठं नुकसान आहे. आज मी जरी सरकारी नोकर असलो तरी सुद्धा माझं जर 4 एकर शेत असेल तर मी लगेच सांगेल की मला कुठली योजना भेटते का, मी प्रयत्न करेल. अशा पद्धतीने मी आता मी अधिकारी आहे आणि माझ्या मुलांना जर मी रिझर्वेशन मध्ये जर सीट मिळवण्यासाठी त्यांना सांगितलं की तुम्ही एसटी कॅटेगरीचे आहेत आणि तुम्हाला आरामाने सीट मिळेल, तुम्ही जास्त मेहनत घेऊ नका, माझी मुलं जर कॅटेगरीच्या सीट रिझर्व करतील तर मग गरीब विद्यार्थी कुठे जातील. मग आपण सुशिक्षित झालो, आपल्याकडे एज्युकेशनल आणि इतर सगळ्या फॅसिलिटी जर आपल्याकडे चांगल्या अवेलेबल झाल्या, आपलं सगळ्यात महत्वाचं काम आहे की आपल्या विद्यार्थ्यांना टॉप जे अदर कॅस्ट जे जनरल कॅटेगरीची मुलं आहेत त्यांच्यासोबत स्पर्धेमध्ये उभं करणं गरजेचं आहे, म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना त्या रिझर्वेशनच्या जागा मिळतील. आपला 7.5% रिझर्वेशन आहे तर आपण 15% आपण तिथे येऊ शकतो. ही एक आपल्याला सोशली आणि सोशली विचार करून आपल्या सुशिक्षित बांधवांनी ज्यांच्याकडे सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत, गुड एज्युकेशन आहे, चांगल्या दर्जेदार खासगी शाळांमध्ये आपण 1000 रुपये फी भरून आपण आपल्या मुलांना ठेवतो आणि त्यांना रिझर्व सीटसाठी तयार करतो, तर ही मानसिकता आपण बदलली पाहिजे. सुशिक्षित जे आहेत मोठ्या पदावर कमीत कमी क्लास 2 आणि क्लास 1 पदावर जे नोकरीला आहेत त्यांनी तरी आपल्या मुलांसाठी रिझर्व सीट नाही, तू जनरल मध्येच जा. आज मी माझ्या मुलांना सांगून ठेवलेलं की तुम्ही एसटी कॅटेगरीच्या सीटवर जर सिलेक्ट झाले तर मी तुम्हाला जाऊ देणार नाही. यू हॅव टू फाईट अगेन्स्ट ओपन कॅटेगरी, कारण मी तुम्हाला कुठंच कमी पडू दिलेलं, मी तुम्हाला आश्रमशाळेमध्ये ठेवलेलं नाही, त्यामुळे तुम्ही एसटी कॅटेगरीच्या रिझर्व सीटचा विचार करायचा नाही, तुमच्या बदल्यामध्ये इतर जे गरीब आहेत त्यांच्यासाठी त्या रिझर्व आहेत. ही मानसिकता आपल्याला तयार करावी लागेल. तोपर्यंत नाही आपण काय होईल की क्रिमिनल टाईप आपली कंडिशन राहणार आहे. जे नोकरीला आहेत जे सुशी आहेत त्यांचीच मुलं परत नोकरीला लागतील आणि जे गरीब आहेत अशिक्षित आहेत त्यांच्या मुलांना आपण अपॉर्च्युनिटीज नाही देऊ शकणार. म्हणून आपल्याला जे सुशिक्षित जमात बांधव आहेत यांनाच आपल्याला थोडस अग्रेसिव्हली आपल्या विद्यार्थ्यांना एक तर नोकरी करायची तर अनरिझर्व सीट मिळव, नाहीतर मग तू एखाद्या बिझनेस मध्ये जा ज्याच्यामुळे तू कमीत कमी दुसऱ्याला तरी रिझर्व सीट देऊ घालशील. जर आपल्या आपल्या घरातच आपण आपल्या मुलांना जर आपण शिक्षणामध्ये जर क्वालिटी देऊ शकत नसलो तर आपण नोकरीला लागून काय फायदा आहे. मग त्यापेक्षा तो गरीब अशिक्षित समाज बांधव चांगला जो आश्रमशाळेमध्ये त्याच्या मुलाला पाठवतोय आणि तिथून तो काहीतरी अधिकारी बनतोय असं हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. आणि एक समाजामध्ये जर आपल्याला काहीतरी समाजाला देणं जर लागत असेल तर या पद्धतीने सुद्धा आपण समाजाला खूप जास्त देऊ शकतो की आपण आपल्या माझी मुलं इंग्लिश मिडियमला जात असतील किंवा चांगल्या दर्जेदार शाळेमध्ये जात असतील तर त्यांच्या ते का रिझर्व सीट अटकवायला पाहिजेत. त्यांच्या डोक्यात हे काढा की तुम्ही रिझर्व सीट घ्या असं, त्यांना सरळ सांगा की तुमचं रिझर्वेशन संपलं. आता जे माझे गरीब आदिवासी समाज बांधव आहेत त्यांना ते रिझर्व सीट वर तुम्ही जनरल सीट मधनं निवडा. यू हॅव टू फाईट अगेन्स्ट जनरल कॅटेगरी, हे आपल्याला टाकावं लागेल आपल्या समाज बांधवांमध्ये. हा सर, असंच माझा पोरगा 3रीला असतानाच मी त्यांना सांगितलं तुला आरक्षण तुझं बंद झालंय आणि एक मी एक हे लिहून ठेवलं
ऊट आदिवासी जोरात सीख मागू नको आरक्षणाची भीक. आरक्षण आरक्षण तुम्ही मागूच नका. आरक्षण फक्त 2% नोकऱ्यांसाठी आहे. पुढे तुम्ही काय कराल याच्यासाठी. तो माझा पोरगा आहे त्याला प्रीमियर पास झाला, पुढची परीक्षा तो नाही पास झाला. आणि क्लास आता आम्ही घेतो फुकट मध्ये आमच्या संस्थेतर्फे. आम्हाला मार्गदर्शक नाही सर चांगले, तर तुम्ही आले तर बरं होईल कधी शापूरला. मी एक दिवस येईल सर, पण नंतर काय करणार मग. नाही तर म्हणजे कसं आहे, इफ यू आर नॉट सक्सेसफुल नो वन इज गोइंग टू लिसन यू. आम्ही सक्सेसफुल आम्ही सक्सेसफुल. बघा मी सांगतो या मुद्द्यावर, या मुद्द्यावर सांगतो. ज्या कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत जे लाखो रुपये घेऊन आपल्याला स्पर्धा परीक्षेचे शिक्षण देत असतात, त्याच्यामधले जेवढे शिकवणार आहेत ते सगळे फेल आहेत. ते पास झाले असते त्यांनी क्लासेस ओपनच केले नसते. एक दोन जर सोडले तर बाकी सगळे नापास उमेदवार ज्यांची स्ट्रॅटेजी चुकलेली आहे ते कोचिंग घेत आहेत. त्यांना आपण हजारो लाखो रुपये देऊन तिथे क्लासेसला जातो, परंतु आपल्याला मोफत कोणी शिकवायला येतो तर आपण पहिलं ते बघतो की याने काय आजपर्यंत पाडे वाचलेले आहेत, हा किती यशस्वी झालेला, याचं मूल्यमापन करत असतो. याच्याकडे नॉलेज किती आहे ते बघत नाही. मग सक्सेस झालेल्या विद्यार्थ्यांनी काही सांगितलं तरी सुद्धा त्याच्या मागे लागत असतात. त्याचे फंड किती सगळ्यांना ऍप्लिकेबल नसतील तरी त्यांच्या मागे लागतात. म्हणून मेंटल जे लोकांचं जे प्रिपरेशन आहे ते बऱ्याचशा बाबतीमध्ये भरपूर चुकीचं आहे. हे रीता मालचे यांनी हँड रेज केलेलं आहे, तर काय बोलायचंय आपल्याला. हॅलो, गुड आफ्टरनून सर. गुड इव्हनिंग सर. आवाज येतोय? हो येतोय. सर म्हणजे एक मनात शंका आहे फक्त की आता तुम्ही म्हटलं की आपण म्हणजे सपोज येतो आवाज. हॅलो. हो येतोय. बर, येतोय आवाज आपला. बर, तुम्ही म्हटले की तुमचं पर्सनल ओपिनियन आहे की आपण एक विशिष्ट लेवलला आल्यानंतर आपल्यातले काही अधिकारी यांनी रिझर्वेशन न घेता आपण आपल्या पोरांना जनरल मधून फाईट करायला शिकवायचे. पण मग सर ह्या क्षणी आपल्याकडे ग्राउंड लेवलला बघितलं तर एज्युकेशन म्हणजे नील आहे. अक्षरशः काही कम्युनिटीज मध्ये एज्युकेशनचं प्रमाण हे खूप कमी आहे. म्हणजे पोर 10वी 12वी पर्यंत जातात, पण जेव्हा आपण पुढे बघतो बीए आणि एमए लेवलला आणि त्याच्याही पुढे मग जसं आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतो किंवा आणि हायर एज्युकेशनच्या वेगवेगळ्या पोस्ट आपण अडॉप्ट करतो, त्याच्यात तर आपले पर्सेंटेज खूप कमी आहे सर. मग ते पण एक तपासून घेतलं पाहिजे की आतापर्यंत क्लास वन ला किंवा आणि त्याच्या वरच्या पोस्ट मध्ये काम करणारे किती अधिकारी आपले आहेत. हो की नाही मॅडम? आमचा याच्या आधीचा वेबिनार याच विषयावर होता की शासनामध्ये आदिवासींचा टक्का किती आहे. तुम्हाला माहिती नसेल प्रोफेसर आणि लेक्चरच्या सीट हजारोने वॅकंट आहेत. बरोबर. त्याचबरोबर आपला ग्रॅज्युएट लेवलचा ड्रॉपआउट रेट जो आहे शिक्षणामधला हा 90% आसपास आहे. आउट ऑफ 100 स्टुडंट ओनली 10-14 स्टुडंट अपियर फॉर ग्रॅज्युएट. हे झाझा कमिटीचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये ते स्पष्ट नमूद आहे. आणि आपल्याला विषय तज्ज्ञ शिक्षक जे आहेत प्राध्यापक वगैरे लेक्चरर वगैरे हे कॉलेजेसला मिळत नाहीत, त्यामुळे त्या जागा वॅकंट आहेत. आता सर मग माझा असा. हा बोला बोला. सर मग माझा असा प्रश्न आहे की जेव्हा आपण एक फर्स्ट जनरेशन म्हणून आपण काम करतोय आणि आपण आपल्या पोरांना सांगतोय की रिझर्वेशन टाकून आपण आता हे वॅकंट ठेवलं पाहिजे, मग याचा अर्थ भविष्यात ही वॅकन्सी रिझर्वेशन पूर्णतः स्टॉप करून टाकेल का? नाही मॅडम, रिझर्वेशनच्या मी जे बोललोय तुम्हाला जनरल कॅटेगरीमध्ये अप्लाय करा असं नाही बोललो. तुम्ही अर्ज भरताना तुमची कॅटेगरी एसटीच निवडा, आलं लक्षात? पण तुम्ही मेरिट एवढा आणा की ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी हा बरोबरीचा मेरिट आणा. म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी जे 50 किंवा 49 वॅकन्सी ज्या रिझर्व असतील त्याच्यातली एक सीट आपण मिळवल्यावर खाली जर आपल्या 5 एसटी कॅटेगरीच्या रिझर्व सीट आहेत ना, तर त्या 5 कॅटेगरीच्या रिझर्व सीट पण भरल्या जातील आणि ओपन कॅटेगरीची एक जागा पण भरली जाईल. तर आपल्याला ऍक्च्युअली जाहिरातीमध्ये फक्त 5 जागांचं रिझर्वेशन होतं, पण अंतिम यादीमध्ये आपले 6 विद्यार्थी निवडले गेले. एक आपण जनरल कॅटेगरीची जागा बळकावली, हे आपल्याला करायचे. आतापर्यंत जनरल कॅटेगरीने एसटी कॅटेगरीचा उमेदवार अवेलेबल नाही म्हणून रोस्टर फिरवून एक मामलीचं नोटिंग करून कमिटीचे सूचना हे करून आपल्या एसटी कॅटेगरीची जागा फिरवून घेतल्या. आता आपल्याला ओपन कॅटेगरीची जागा सुद्धा एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी, आता त्या कोणाच्या हक्काच्या नसतात. ओपन कॅटेगरीमध्ये एससी
माणूस सुद्धा तिथं हक्क बजावू शकतो, स्वतःच स्वतःला प्रूव्ह करून ओबीसी कॅटेगरीचा माणूस सुद्धा बजावू शकतो आणि इतर ओपन कॅटेगरीचे सुद्धा. जर आपण ओपन मध्ये आपल्या आपल्यासाठी रिझर्व सीट किती आहेत, 7.5+49 बरोबर आहे. एसटी कॅटेगरीसाठी रिझर्वेशन 7.5% नाही, 49 सुद्धा आपलंच आहे. त्या मैदानावर पण आपण फाईट केली पाहिजे. तर आपल्यासाठी एकूण किती होऊन जातात, 60%च्या आसपास आपलं रिझर्वेशन होऊन जातं. मग आपण तो विचार केला पाहिजे. त्या 49 जागांकडे आपल्या विद्यार्थ्यांचं लक्ष असलं पाहिजे. आणि आता आजच्या तारखेला ज्यावेळेस आपण अनेक ठिकाणी आपले पद रिक्त आहेत, या गोष्टीकडे कोणी लक्ष द्यायला पाहिजे होतं. आपले शिक्षण महर्षी कुठे आहेत? प्रत्येक ठिकाणी मोठमोठे संस्था स्थापन केलेले शिक्षण महर्षी आहेत. कसं आहे, मला क्रिटिसिझम नाही देता येत, बोलता नाही येत मला स्पष्ट या विषयावर, म्हणून मी जास्त बोलत नाही. रियालिटी आहे, आपल्या आदिवासी समाजाचा एकूण एज्युकेशनचा रेट कमी असण्याचे कारण ही मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची उदासीनता आहे, किंवा मग आश्रमशाळांमध्ये जे काही पोटेन्शियल एज्युकेशन त्यांना पाहिजे ते त्यांना मिळत नाहीये. आता मला सांगा की आपण आश्रमशाळांना भेटी देतो का? तेच तर, आपल्याला वेळ मिळत नाही. आपण आपल्या 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 समाजाच्या हितासाठी ज्या संस्था उभ्या केल्या आहेत त्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत सुद्धा आपण जायला लागतो. पाठ वळून आपल्या आपला रस्ता पकडून निघून येतो. आपली बाईक सुद्धा फोर व्हीलर सुद्धा तिथं थांबत नाही. आपल्याला पाठवलं नाही. आपल्या गावामध्ये जो शासनाचा पैसा जातोय, वेगवेगळ्या पॉलिसी ज्या आहेत त्या इम्प्लिमेंटेशन प्रॉपर होत आहेत की नाही ते आपल्याला बघायला वेळ नाही. मग आपल्याला त्या गोष्टींवर आपल्या टीका सुद्धा करू शकत नाही. जर कोणी प्रशासन असेल, शासन असेल, अधिकारी असेल, कर्मचारी असेल, त्याची जर ड्युटी व्यवस्थित करत नाही तर तो नाही जबाबदार आहे, आपण जबाबदार आहेत. आपण त्याला असं करायला वातावरण मोकळं करून दिलेलं आहे. ठीक आहे, गावातले अशिक्षित आहेत, त्यांना अजून त्या गोष्टींचं गांभीर्य नाही. आपल्याला गांभीर्य आहे पण आपल्याला वेळ नाही, किंवा आपण त्याकडे लक्ष देत नाही. आम्ही आश्रमशाळांना व्हिजिट करतो मॅडम. ज्यावेळेस आम्ही इथून कुठेही निघतो ना आमच्या गावाकडे, तर कार्यक्रमांना, घरच्या कार्यक्रमांना कमी वेळ देत असतो. आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये आम्ही जास्त वेळ देत असतो. आम्ही म्हणतो की घरी काय बसून दोन गप्पा मारणार, आउटपुट काहीच नाही. पण 10 मिनिटं शाळांमध्ये व्हिजिट केलीत, कमीत कमी तिथं वचक तरी राहतो की नाही भाऊ कोणीतरी येतं, बघतं, विद्यार्थ्यांशी बोलतं, किंवा आपल्यातला एक माणूस ह्या पदापर्यंत पोहोचू शकतो. त्या दृष्टीने त्यांना मोटिवेशन पण मिळतं की आपण इथं थोडा प्रयत्न केला तर आपण का नाही बनणार, नाही का? आणि एक सर दुसरी गोष्ट होती, जेव्हा आपण खूप कमी लोक हायर एज्युकेशन पर्यंत जे मोजके पोहोचले आहेत, आता तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे काही फक्त प्रोफेशनल आहेत, आउटपुट काहीच नाहीये. उलट ते क्वालिफाईड नसताना पण ट्रेनिंग सेंटर सुरू करतात. मग आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी सर अशा काही योजना आहेत का, किंवा अशा काही इन्स्टिट्यूशन आहेत का जिथं आपण त्यांना अधिकारी घडतील या प्रकारे प्रशिक्षण करू? मग आम्ही तेच तर काम करतोय टीटीएसएफ मार्फत मॅडम. ग्रामीण आणि गरीब विद्यार्थी आम्ही त्यांच्या घरी आमचा प्रतिनिधी गोपनीयरित्या माहिती काढायला पाठवतो की खरंच या घरामध्ये गरिबी आहे का, दारिद्र्य आहे का, या घरातला कोणी कर्मचारी तर नोकरीला नाही, याला अर्निंग सोर्स खरोखर नाहीत का. मग त्या विद्यार्थ्यासाठी आपल्याला काय करता येईल? आम्ही चाळणी परीक्षा घेत असतो, सराव चाचण्या घेत असतो, ऑनलाइन टेस्ट घेत असतो. आमची युवा टीम आहे ती सुद्धा याच्यामध्ये आता सक्रिय झालेली आहे. ते स्वतः असे एक्झिक्युटिव्ह काम सांभाळून घेत असते. अशा पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना मोटिवेट, इन्स्पायर, आणि गरजू विद्यार्थी आहेत त्यांना जे लागेल ते आम्ही आमच्या पातळीवर द्यायचा प्रयत्न करत असतो. आमचे पुणे, मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, प्रत्येक ठिकाणी जे प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्यासोबत आमचं लायझन आहे. आम्ही एखादा गरीब विद्यार्थी तिथे गेला तर त्यांना जर रिक्वेस्ट केली तर फ्री मध्ये ठेवून घेतात ते. मग आम्ही अशा पद्धतीने आम्ही आपलं वजन किंवा एक पर्सनल रिलेशन वापरून सुद्धा आम्ही आतापर्यंत 30-40 विद्यार्थ्यांना कोचिंग मध्ये डिस्काउंट असेल किंवा फ्री मध्ये आम्ही ठेवलेलं आहे. आपण काय करतो, आपण आपल्याला वेळ नसतो. आपण आपल्या परिसरामध्ये एखादं कोचिंग इन्स्टिट्यूट असेल प्रायव्हेट, त्या ठिकाणी जायचं आणि 2 दिवस बसायचं त्यांच्यासोबत. एक दिवस सांगायचं आजचा दिवस मी एखाद्या विषयावर लेक्चर घेऊ का, एक गेस्ट लेक्चर म्हणून फ्री मध्ये लेक्चर देऊन टाकायचा. दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगायचं आमच्या गावातला एक गरीब विद्यार्थी आहे त्याला जरा ठेवता का, ते नाही असं म्हणूच शकत नाही तुम्हाला. म्हणजे आपल्या समाजाची जी गरज आहे ना, ती गरज भागवण्यासाठी आपल्याला कुठंतरी कोणाला तरी काहीतरी थोडंफार द्यावं लागतं. मग ऑटोमॅटिक ते पण आपल्याला
या पद्धतीने सुद्धा आम्ही हा पण फंड वापरतो की नाशिकला गेलं की तिथल्या क्लासेसला जायचं, त्यांना भेटायचं, धुळ्याला गेलं की तिथल्या क्लासेसला जाऊन भेटायचं, नंतर आपल्या एखाद्या गरजू विद्यार्थ्यांना विचारलं सांगायचं जा बो माझी ओळख आहे जा तुला ठेवून घेतील, जिथं हजार लाख रुपये आहे तिथं 40-50 हजारांमध्ये ऍडमिशन होतं, एखाद्या वेळेस फ्रीमध्ये होऊन जात, हे पण होऊन जातं आपलं. आम्ही स्वतः सुद्धा करिअर गायडन्स साठी एक आपली डेडिकेटेड टीम आहे, आम्ही काम करत आहोत, आम्ही ऍप सुद्धा डेव्हलप करत आहोत, युट्यूब चॅनल डेव्हलप करत आहोत, आता आम्ही परत एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवेअर करायचा आमचा प्रयत्न चालू झाला आहे. हे आम्ही मागच्या 4 वर्षापासून करत आहोत. नाही खरंच छान उपक्रम आहे सर, काय बोलत होते आपण, गरज आहे. थँक्यू. आपण पण सहभागी व्हाल अशी अपेक्षा ठेवतो. हो सर, नक्की नक्की. इवन मी माझ्या गावी आली तर मी म्हणजे आमच्या जे काही भिलाटीतले लोक आहेत किंवा जे जंगलात पण काही राहत आहेत आमच्याकडे, तर त्यांना मी जेव्हा पण गावी येते त्यावेळेला सगळ्यांना एकत्र बोलवते, आणि जे पण माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन आहे, मग ती कम्युनिटी लेवलची असणार, स्वच्छतेची असणार, एज्युकेशनची असणार, मुलींना शिक्षणाच्या दृष्टीने मोटिवेट करण्याचे काही उद्देश असणार, तर ते मी त्यांना सांगत असते. पण सर म्हणजे जर अजूनही बघितली तर शिक्षणाचं प्रमाण खूपच कमी आहे सर, म्हणजे नाहीच्या बरोबर आहे की जे मुलं जातात ते पण असं ऊसतोडणीला जाणार, मध्ये शाळा सोडून देणार, परत ते प्रोव्हिजन नसणार, आल्यावर परत शाळेत ऍक्सेस नसतो, तर अशा बऱ्याच या सर्व समस्या आहेत मॅडम. या सर्व समस्यांना आपण जबाबदार आहोत, तुम्ही कोणाला जबाबदार धरू नका, लोकप्रतिनिधींना पण नाही आणि शासनाला पण नाही. आपण डोळे बंद केलेले म्हणून हे सगळं चाललंय. ते आता एक प्रश्न विचारला की आपण जर एसटी कॅटेगरी मधनं फॉर्म भरला सर मेरिट असली तरी, पण आता जर आपण कॅटेगरीचा फायदा घेऊन पास झालो तर आपण कॅटेगरी मध्येच नोकरी करू शकतो असं आहे का, याच्यावर पण मार्गदर्शन करावे. कॅटेगरीसाठी जे रिलॅक्सेशन असतं आपलं, एज रिलॅक्सेशन किंवा इतर गोष्टी, फी वगैरे, फी सोडून द्या, पण एज रिलॅक्सेशन असेल. आता ओपन कॅटेगरीची अट आहे 33 पर्यंत, आणि तुम्ही एसटी कॅटेगरीचे आहात ना, तुम्ही पण 33 पर्यंत वयात असाल, आणि तुम्ही जर ओपन मेरिट मध्ये आले तर तुम्हाला ओपनचा फायदा होईल. पण तुमचं वय जर 33 वर चाललं गेलं असेल तर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये काउंट होणार नाही, कारण तुम्ही बेनिफिट घेतला ना कॅटेगरीच्या एका रिलॅक्सेशनचा, मग तो जर बेनिफिट घेतला तर तुम्हाला ओपन कॅटेगरीचा मेरिट असलं तरी सुद्धा तुम्हाला ते मिळणार नाही ओपन कॅटेगरीचा, असं आहे ते. म्हणून तुम्हाला मेरिट सोबत जे इतर ओपन कॅटेगरीचे क्रायटेरिया आहेत फी सोडून, कारण फीचा आपण स्वतःच बोलत असतो, किंवा वयाचं असेल किंवा इतर गोष्टी आहेत, याचा आधार जो आहे तो ओपन कॅटेगरीचा बरोबरीचा पाहिजे, मग आपल्याला त्यावेळेस ओपन कॅटेगरीच्या वॅकन्सीवर आपला दावा मांडता येतो. हा सर बोला. ओके सर, ओके. प्रश्नाचं उत्तर देतो मी. एक आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये जो ह्याचा युपीएससी स्पर्धा परीक्षेचा सेल आहे, तिथे टीआरटीआय मधून साधारण 20 मुलांना महिन्याला 6,000 रुपये स्टायपेंड आणि 6,000 रुपये वर्षातून एकदा पुस्तकांसाठी भत्ता, अशा पद्धतीने मला वाटतं काही मुलं आहेत तिथे आता शिकत, आणि आता करोनामुळे नसतील ते, पण 3 विद्यार्थ्यांना मागे मी भेटलो होतो, तर टीआरटीआय मार्फत ते चालू आहे, एंट्रन्स एक्झाम होते बारावीच्या धर्तीवरती, आणि मुंबई विद्यापीठांमध्ये 20 मुलं आहेत आणि इतर ठिकाणी पण तो खर्च केला जातो पर हेड 6,000 रुपीज पर मंथ, म्हणजे शिकण्यासाठी त्यांना पैसे मिळत आहेत आपल्या आदिवासी मुलांना, आणि ते सुरेश मैने ते बघतायत त्याचं काम. त्यांना हे विचारलं होतं की काही प्रॉब्लेम असतील तर आम्हाला सांगा, म्हणजे त्या दृष्टीने आपल्याला आपल्याकडून काही चेतन सर बोलताय का? हो. दुसरी गोष्ट अशी, चेतन सर बोलताय? हो. चेतन बोलतोय. हॅलो, इथे माझ्या सर, मग जर हो हा सर, मग जर आपल्याकडे जर ऍक्सेस आहे आणि बार्टी मधून जर आपण प्रशिक्षण देत आहोत, तर मग आपल्या युनिव्हर्सिटी मध्ये आपण रेसिडेंटल हॉस्टेलची मागणी का नाही करत? जमीन देत नाहीये मुंबई विद्यापीठ, सर्व झालेलं आहे, जमीन मिळत नाहीये सध्या मुलांच्या हॉस्टेलला, मुलींच्या हॉस्टेलला, आणि स्पर्धा परीक्षेसाठी 200 मुलांसाठी अशा पद्धतीने 3 हॉस्टेलसाठी आदिवासी विभाग प्रयत्न करत आहे, टीआरटीए प्रयत्न करत आहे, पण त्याचे डॉक्युमेंटेशन मिळाल्यानंतर आपल्याला त्याचं पुढचं कारवाई करता येईल, आणि
दुसरी गोष्ट म्हणजे मुलांमध्ये शिकण्याबरोबर शिकवण्याची स्किल असली तर मला वाटतं त्यांचं नॉलेज जास्त वाढतं. तर जे या मुलांना स्पर्धा परीक्षेला जायचं आहे त्यांनाही थोडस सुरुवातीला जे आता अजून ग्रॅज्युएशनला आहेत किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे मास्टरला आहे त्या मुलांनी जर आठवी नववी दहावीच्या मुलांना शिकवलं फुकटमध्ये किंवा पैसे घेऊन तर त्याच्याने प्रिपरेशन कसं करायचं त्याचं स्किल डेव्हलप होईल आणि लक्षात कसं ठेवायचं त्या गोष्टी त्याचं स्किल डेव्हलप झालं तर पुढे त्याचा फायदा जास्त होईल. की म्हणजे जसं आता अजय सर आहेत किंवा आपले जे आय एस ऑफिसर आहेत भारूड साहेब आहेत किंवा योगेश सर आहेत ते मेडिकल प्रोफेशन मध्ये होते यांना दिवस रात्र पुस्तकातच घडून राहावं लागतं त्याच्यामुळे त्यांना अभ्यास कसा करायचा ही स्किल डेव्हलप झालेली आहे. आणि कसं लक्षात ठेवायचं आपल्या मुलांमध्ये काय की स्किल नाहीच आहे फक्त घोकंपट्टी केली तर उपयोग होणार नाही वाचून मनन करून लक्षात ठेवून ते पुढे कसं ट्रान्सफर करायचं कसं आपल्या शब्दांमध्ये मांडायचं ही स्किल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला त्या मुलांमध्ये एक टिपिकल जो एक फॉर्मॅट डेव्हलप करावा लागेल. त्याच्यासाठी एक सजेशन होतं माझं की मुलांना थोडस आपल्या मुलांना जर आपल्यापेक्षा लहान मुलांना शिक्षण देत असतील शिकवत असतील काही अभ्यासक्रम तर त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुम्ही ते करा म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये थोडस एक वेगळ्या प्रकारचं चॅनल क्रिएट होतील आणि स्टेज डेअरिंग किंवा इतर गोष्टी आणि थोडं सोशल अप्रोच पण वाढेल. आणि दुसरी गोष्ट होती की पीटीएसएफच्या मार्फत जी मुलं आपल्याकडे आता जुळलेली आहेत होती तर आपल्यासारखे जे नोकरदार वर्ग आहेत जे काही तर त्यांच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप करून त्यांच्या एक मॉनिटरिंग एजन्सी आपण डेव्हलप केली पाहिजे की 10-10 मुलांचा ग्रुप एक एक नोकरदार वर्ग आणि डेली किंवा 2 दिवसात एकदा तो त्यांच्याकडनं रिपोर्ट पण आज तुम्ही काय केलेलं आहे कसं केलेलं आहे थोडासा आपण त्यांच्यावर खर्च करतोय तर त्यांना जाणीव असली पाहिजे की कोणीतरी आपलं लक्ष ठेवून आहे. तसं केलं तर मला वाटतं इम्प्रूव्हमेंट जास्त दिसेल की माझ्यावर कोणीतरी लक्ष ठेवतं माझा मोठा बांधव आणि थोडी जबाबदारी राहील त्याच्या शिक्षणामध्ये आणि त्याच्या पुढच्या प्रोग्रेसमध्ये किंवा त्यांचे प्रश्न. आमच्या इथे आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये एमएससीच्या मुलांना मेंटरशिप प्रोग्राम चालवतो म्हणजे 10-10 मुलं प्रत्येक शिक्षकाकडे असतात ते शिक्षणासोबत त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स वगैरे टीचर बरोबर डिस्कस करून मग आपण त्यांना सोल्युशन देत असतो तो टीचर त्या स्टुडंटला. तर तसं आपल्याला एक सिस्टीम बनवली छानपैकी आणि बहुतेक जवळपास सगळ्यांकडे मोबाईल असल्यामुळे व्हॉट्सअप थ्रू ते कनेक्ट झाले आणि मग आपण त्यांना मॉनिटरिंग करून बघू शकतो की हा दिवसभर व्हॉट्सअपवरतीच पडलेला आहे मोबाईलमध्ये की कसा आहे तेही आपल्याला एक राहू शकतं आणि एक ठराविक वेळेमध्ये आपण त्यांना क्रॉस चेक करू शकतो. अशा 2-3 गोष्टी मला सुचवायच्या होत्या तर म्हणजे तेवढंच आणि मॅडमनाही थोडी माहिती नसेल पण युनिव्हर्सिटीमध्ये आहे आपल्याकडे आणि नाही बट सर माझा एक प्रश्न आहे युनिव्हर्सिटी मध्ये पण आपलं आहे एससी एसटी मार्गदर्शन केंद्र पण सर ठिकाणी जर विद्यार्थी संख्या बघितली तर ती फक्त जवाहर मोखाडा आणि तोडा आसपास मुंबई मधले मुलं एक येत असतील आणि सगळ्यात महत्वाचे जे ग्रामीण भागातले म्हणजे नवापूर धुळे आणि इकडे जळगाव किंवा नंदुरबार या ठिकाणची मुलं नाहीये सर तर हा हे मुलं का नाहीये तर तिकडे रेसिडेंट व्यवस्था नाहीये कारण त्या सेंटरला ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांना हॉस्टेल मिळत नाही त्यांना हॉस्टेल नाही मिळत सर तिकडे राहायला. आता माझी एक विद्यार्थिनी होती तर ती दोन प्रकार आहेत एक आपलं मुंबई युनिव्हर्सिटी वेगळं चालवतं एमपीएससी यूपीएससी मार्गदर्शन केंद्र त्याच्यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटी मार्फत ते काम होत असतं आणि दुसरं जे टीआरटीआयने प्रोजेक्ट दिलेला आहे त्याच्या अंतर्गत 20 मुलांचं सिलेक्शन टीआरटीआय करून मुंबईला पाठवते. सध्या ती मुलं सुकापूर पनवेलच्या हॉस्टेलला राहत होते. बार्टी नाही टीआरटीआय ची जी काय एजन्सी त्यांनी निवडली हा टीआरटीआय आपली ती त्या मुलांना जे टीआरटीए मधून मुलं येतात त्यांना 6,000 रुपये मिळतात पर मंथ स्टायपेंड 6 महिने मला वाटतं आहे त्याचा कार्यकाळ आणि 6,000 रुपये पुस्तकासाठी अशा पद्धतीने तो त्यांच्यावर खर्च होत असतो. तर मुंबईमध्ये 20 आहेत पण बाकी ठिकाणी बार्टीला मग ते टीआरटीए पाठवते त्याच्यावरचा खर्च टीआरटीए करते बार्टीला पाठवते यशदाला पाठवते किंवा मग आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीला. तर असे 2 वेगवेगळे युनिट आहेत मुंबईचं युनिट आहे त्याच्यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी मिळत नाही मुलांना पण जे टीआरटीए मार्फत येतात त्यांना हॉस्टेल फॅसिलिटी मिळते. तर ती सोय होऊ शकते फक्त आपल्याला त्याच्यामध्ये त्यांना मोबालाइज करायला लागेल आणि वेळोवेळी त्यांना जर ऍड आली तर त्यांना सांगणं परीक्षा देऊन त्याच्यामधून सिलेक्शन करून देणं ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील तर मग ते काम अजून चालेल पुढे. लक्ष्मण
लक्ष्मण आता पण ज्या टेस्ट झाल्या त्याच्यावर तुला काय एक्सपिरियन्स आहे आपल्या ट्रायबल विद्यार्थ्यांच्या बद्दल? नमस्कार. येतोय सर आवाज? येतोय. हो हो येतो. हॅलो. कुठला तरी आवाज जास्त येतोय. तुझा म्यूट कर बरं. हा आता येत नाही कुठलाच आवाज. तुझा तुझा दुसरा एक इको माईक असेल हवेमुळे वगैरे. परत चालू कर. हॅलो. हा सर येतो आवाज आता? हो. तर सुरुवातीला जेव्हा आपण टेस्ट चालू केल्या तेव्हा चांगला प्रतिसाद होता. जवळपास 400 ते 500 विद्यार्थी रोज टेस्ट देत होते. नंतर आपले कमी झाले. पण स्कोरचा जर विचार केला तर आपल्या विद्यार्थ्यांचा जवळ आपल्या फक्त आपल्या कॅटेगरीचेच नाही तर सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आपली परीक्षा देत असतात अगदी मुंबई पुण्याहून सुद्धा. तर त्या राहण्याची दिशा बदल तू तिकडे ते चक्रीवादळ नॉइज येत होता. हो इकडे गावाकडे असल्याने थोडा रेंजचा पण प्रॉब्लेम आहे. हो तर ते ओपन विद्यार्थी जे आहे ओपन कॅटेगरी. हॅलो सर येत आहे? तर आपल्या विद्यार्थ्यांचा स्कोर इतर जे ओपनचे कॅटेगरीचे जे विद्यार्थी त्यांच्यापेक्षाही चांगला स्कोर आलेला आहे आतापर्यंत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फीडबॅक्स वगैरे असतात समजा तर त्यांच्या आपला उपक्रम खूपच छान आहे किंवा ही टेस्ट इंग्रजी मधून घ्यावी आपण असे बरेच सजेशन होते. पण आपण राज्यसेवेच्या दृष्टीने ही एक्झाम घेतली असल्याने आपण सेती मराठीतच घेतलेली होती. ओके. तरी खूप चांगला प्रतिसाद आणि आता आपण ती सध्या काही दिवसांसाठी ब्रेक घेतलेला आहे. परत एखादी भरती वगैरे चालू झाली किंवा काही दिवसानंतर विद्यार्थ्यांचा अभ्यास म्हणजे रिव्हिजन एकदम पूर्ण झाल्यानंतर परत आपण ती टेस्ट चालू करणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस परीक्षा जवळ येईल त्यावेळेस टेस्ट मध्ये विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स वाढेल. आता परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थी पण टेस्ट द्यायला थोडं विचार करतात हा गॅप असल्यामुळे. अजून आपल्या कोणाला काही आपला फीडबॅक द्यायचा आहे का? सर एक माझा छोटासा क्वेश्चन ऍड करतो. मगाशी कव्हर झाला पण सहज एक तुमचा ओपिनियन म्हणून. हॅलो. हा सर. ऍक्च्युली मगाशी आपण म्हणजे जवळपास बोलण्यात पण आलं की बरेचसे ट्रायबल जे स्टुडंट आहेत ज्यांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे त्यांना बऱ्यापैकी रिसोर्सेस मिळू शकतात किंवा गायडन्स मिळतो बऱ्याच वेळेस. जे फ्रेश आहेत म्हणजे फर्स्ट टाइम आहेत की त्यांच्या फॅमिलीमध्ये आणखीन शिक्षण झालेलं नाहीये व्यवस्थित असे स्टुडंट ब्राईट असून पण बऱ्याच वेळेस त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही किंवा संपर्कातून ते इंडिव्हिज्युअल केसेसवर सोल्युशन मिळतं किंवा काढायचा प्रयत्न करतात. काही काना लकीली सपोर्ट मिळतो गायडन्स मिळतो प्रॉपरली काही बऱ्याच जणांना नाही मिळत. तर अशा स्टुडंटसाठी खास करून 12वी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक काउन्सेलिंग सेंटर किंवा एक आधार असायला पाहिजे इन्स्टिट्यूशनल बेस. आय मीन एक चांगला एक थोडं फॉर्मल स्ट्रक्चर भले ते व्हर्च्युअल असेल तरी नो प्रॉब्लेम. आय मीन ऑनलाईन माध्यमातून किंवा कसंही जर तसं समाजातून डेडिकेटेड माणसांनी इन्वॉल्व्ह होऊन करायचं ठरवलं तर त्यासाठी काय करायला हवं? आय मीन तुमचं ओपिनियन जेणेकरून मगाशी तुम्ही बरेचसे पॉइंट याच्यावर पण आम्ही काम केलेलं आहे. मागच्या वर्षी आम्ही 50 विद्यार्थी जे आहेत पालघर आणि नंदुरबारचे धुळ्याचे 10वी 12वी झालेले विद्यार्थ्यांचे आम्ही टेस्ट घेतली होती आणि त्या विद्यार्थ्यांना टेस्ट घेतल्यानंतर एक महिन्यासाठी आम्ही दीपस्तंभ फाउंडेशनला पाठवलं होतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्लस जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा वगैरे आहेत यांच्यासाठी. तर एक महिन्यासाठी जो खर्च आहे आम्हाला जवळपास त्या 50 विद्यार्थ्यांसाठी 2,00,000 रुपये तिथलं रेसिडेन्स प्लस फूड वगैरे सगळ्यासाठी द्यावं लागलं होतं. तर त्याच्यातनं जे विद्यार्थी तिथं महिनाभर थांबले त्यांचं शेवटच्या दिवसांमध्ये जो फीडबॅक होता तो खूप पॉझिटिव्ह होता. आणि त्या विद्यार्थ्यांपैकी
20% तरी विद्यार्थी ज्यावेळेस ते ग्रॅज्युएट लेवलला जातील त्यावेळेस पर्यंत त्यांच्यात एक स्पार्कल असेल आणि ते समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी त्यांचा रिझल्ट असेल. याला कारण एवढंच असेल की त्यांना आपण फाउंडेशन दिलं आहे. त्यानंतर आम्ही पॉसिबिलिटी अशी बघत होतो की डिस्ट्रिक्ट प्लेसला जी आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं. मी त्यांना सांगितलं होतं की आश्रमशाळांमध्ये जे टॉप 3 विद्यार्थी आहेत 8वी 9वी 10वीचे प्रत्येक आश्रमशाळेतले टॉप 3 विद्यार्थ्यांना घ्यायचं आणि समर व्हॅकेशन मध्ये 15 दिवसासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आणायचं आणि आपण त्यांना एक कोर्स तयार करायचा व्यक्तिमत्व विकासाचा. सकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत त्यांना पॅक ठेवायचं सगळ्याच बाबतीमध्ये, फक्त एज्युकेशनच नाही सगळ्या बाबतीमध्ये. आणि 15 दिवस त्यांना पूर्ण बिझी ठेवल्यावर पहिल्या दिवशी त्यांचं मूल्यमापन 15व्या दिवशी. तर आपण का एका दिवसामध्ये आपण व्यक्तीचं पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकत नाही. आपल्याला कमीत कमी किमान 8 वडा 15 दिवस त्या विद्यार्थ्यांना आपण त्या आश्रमशाळांचं जे रुटीन आहे त्याच्यापेक्षा बाहेर आणून जे टॅलेंटेड विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रॉपर गायडन्स आणि त्यांचे जे एम आहेत ते फिक्स करायला सपोर्ट केला पाहिजे. आपण एकदा त्यांचे एम फिक्स झाले की त्या मुलांना आपण पुढे त्यांच्यासाठी जे काउन्सिलिंग आपण केलंच आता 15 दिवस त्यांना फीडिंग पण दिलं, योग्य मार्गदर्शन दिलं आणि योग्य विद्या उदाहरण समोर आणून दिली. तिथला आय एस ऑफिसर एक दिवस येऊन व्हिजिट करेल, तिथला PSI एक दिवस येऊन व्हिजिट करेल, तिथला कोणी अजून प्राध्यापक असेल किंवा जज असेल याने एक एक तास जरी आपण बोलवलो दिवसातून एक रिसोर्स पर्सन बुवा आम्ही कसं घडलो काय असं, तर अशा पद्धतीने त्यांच्या समोर एनॉर्मस ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील आणि त्यांना आपण रोज त्यांना 10-10 मिनिटं बोलायला लावणार, अजून इतर ऍक्टिव्हिटी अशा पद्धतीने जर एक चांगल्या प्रकारचा प्रोग्राम आखला तर आपण त्यांना एक जे टॉप विद्यार्थी आहेत त्यांना जर आपण समोर आणलं त्यांचा सक्सेस रेशिओ वाढेल आणि म्हणून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळणार. तर आपल्याला नंतर हेच काम आश्रमशाळा लेवलवर करावे लागतील. आता आपण जिल्हा लेवलवर करणार, नंतर तालुका लेवलवर आपण विद्यार्थी गोळा करणार, तिथं संख्या वाढून जाईल. अशा पद्धतीने मागच्या वर्षी आपल्याकडे फंड नव्हता म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट समोर ठेवला होता. मी नंदुरबारच्या आश्रमशाळेचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी बोलणं पण झालं होतं माझं, परंतु हे कोरोनामुळे यावेळेचं समर व्हॅकेशन जे आहे ते फेल गेलं. आणि परवाची जी TTSF ची संडे मीटिंग होती त्या मीटिंग मध्ये सुद्धा ठरलं, एक प्रकल्प अधिकाऱ्याला जर आपण सांगितलं की तुम्ही 100 मुलांना 15 दिवसासाठी निवास आणि जेवणाची सोय करून द्या आम्ही सगळं करतो, तरी सुद्धा त्यांचं आणि आपलं चांगलं लायझन असलं तर सहज ते करू शकतात. तहद्याचे जे प्रकल्प अधिकारी होते मागच्या वर्षाचे त्यांना मी सांगितलं होतं की 10वीचे विद्यार्थी परीक्षेला बसायच्या आधी आम्हाला थोडं 15 दिवस वगैरे एका ठिकाणी आम्हाला कलेक्ट करून द्या, त्यांना आम्ही त्यांना थोडस काउन्सिलिंग करतो आणि करिअर गायडन्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्यावर आम्ही त्याला बस. ते म्हणे की सर्व मुलांना आम्हाला एका ठिकाणी आणणं शक्य नाही, त्यांनी ते पॉसिबिलिटी नाही दाखवली. पण आपण आपल्या पद्धतीने जर विद्यार्थ्यांना जर फोकस करून जर 15-15 दिवस महिना महिना जर त्यांना बंबार्डिंग दिलं जे ऑलरेडी त्यांच्यामध्ये स्पार्क आहे, स्किल आहे, अभ्यासाची सवय आहे, त्यांना थोडस पुश केलं की ते रिझल्ट देतील. आणि हेच विद्यार्थी पुढे जे निरुत्साही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आयडियल बनतील. म्हणून आपल्याला ग्रॅज्युएट लेवलचा ग्रॅज्युएट आणि एम ए झालेला विद्यार्थी काय करतो, तो फक्त सर्व्हायवलचा विचार करतो. दे हॅव नो ऑप्शन टू कॅरियर, त्याला काय असं खूप मोठं काय अधिकारी वगैरे बनायचं नसतं, त्याला एवढंच की कुठली नोकरी मिळाली बाबा आजचा दिवस नंतर बघू आपण MPSC UPSC जे काय असेल ते. एखादं वर्ष तो तयारी करतो त्यानंतर त्याच्या समोर संकट तयार होऊन जातं. एका बाजूला वय वाढते, एका बाजूला अटेम्प्ट वाढते, एका बाजूला सक्सेसचे जे रेशिओ आहे त्याचा तो कमी होत जातो, त्यामुळे त्याला भीती वाटायला लागते. त्यामुळे तो त्या कॉम्पिटिशन मधनं लवकरात लवकर बाहेर पडायचा विचार करतो आणि मग त्याला एखादी नोकरी मिळाली तर त्याच्यासाठी सॅटिस्फॅक्शन. पण जो आपण 10वी 12वीच्या विद्यार्थ्याला जर फोकस केलं तर त्याच्यासमोर ते दुसरे अल्टरनेटिव्ह नसतीलच, तो ए प्लॅन मध्येच चालणार आहे आणि तिथून आपल्याला सक्सेसचे जे पर्सेंटेज आहेत ते वाढतील आपले. म्हणून आणि त्यांच्याकडे आपलं त्यांच्यासमोर 2-3 वर्षाचा कालावधी असतो, त्यांना जर व्यवस्थित आपण प्लॅन एक दिला तर तो जर एक्झिक्युटिव्ह करतोय की नाही ते जर बघितलं तर काय हरकत नाही. आजच्या तारखेला माझ्यासोबत जवळजवळ 3-4 विद्यार्थी टचमध्ये आहेत 10वी 12वीचे, त्यांना मी डेली ते मला मेसेज करतात आज दिवसभरात काय अभ्यास केला ते, संध्याकाळी त्यांचा काय डाऊट असला मला फोन करतात, 2 मिनिटं का होईना मी त्यांना वेळ देतो त्यांचा डाऊट क्लिअर करतो, लगेच ते पुढे कामाला लागतात. म्हणजे आपण त्यांना नुसतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जरी मॉनिटरिंग करत राहिलो आणि त्यांचा फॉलोअप घेत राहिलो तरी सुद्धा ते विद्यार्थी अभ्यास करतात. आपल्याला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही, फक्त हे कुठं आहे ते भेटतं ते बघ एवढं जरी सांगितलं तरी ते शोधून घेतात. तर
अशा पद्धतीने आहेत भरपूर विद्यार्थी, पण 10-12 विद्यार्थी सुद्धा फ्लो मध्ये आहेत आज. आम्ही त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा ठेवू शकतो की हा मुलगा जो आहे पुढच्या 2-3 वर्षामध्ये काहीतरी रिझल्ट देईल आपल्याला असं. म्हणून आपण तुम्ही जे सांगितलं तो मुद्दा बरोबर आहे, ग्रॅज्युएटला फायनल इयरच्या विद्यार्थी अपेक्षा आपण 12वीचा जो सक्सेस, 12वीची परीक्षा दिलेला विद्यार्थी जो आहे किंवा 10वीची परीक्षा दिलेला विद्यार्थी आहे हा आपल्यासाठी फर्स्ट टार्गेट घटक असला पाहिजे, यांना आपण फोकस केलं पाहिजे. आणि मॅन पॉवर आणि एक जी टीम वर्क म्हणून काही गोष्टींचं पण लिमिटेशन येत असतं. सगळे आपण नोकरीला आहोत, नोकरीला असताना ही कामं सांभाळतो, त्यामुळे प्रत्येकाकडनं आपण फुल टाइम अपेक्षा करू शकत नाही. तर आपल्याला जर एखाद्या वेळेस 4-5 असे डेडिकेटेड युथ भेटून गेले की त्यांनी सांगतील की आम्हाला नोकरी नाही तोपर्यंत आम्ही फुल टाइम टीटीएसएफ साठी काम करतो किंवा समाजाच्या शिक्षणासाठी काम करतो, असे स्किलफुल जर 4-5 मुलं जर आपल्याला भेटून गेले त्या वर्षभर जरी त्यांनी फोकस केलं तरी त्यांना आपण आश्रम शाळांमध्ये सुद्धा 1-1 दिवसासाठी लेक्चर देण्यासाठी पाठवणार की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय. अजून आपल्या विद्यार्थ्यांना पर्सनॅलिटी काय तेच माहिती, डेव्हलपमेंट कसं माहिती पडणार आहे. तर आपल्याला आश्रम शाळांमध्ये पोहोचणं गरजेचं आहे. कोण काय शिकवतंय ते माहिती नाही, कोण काय करतंय ते माहिती, आपण दुसऱ्याकडे बोट दाखवणं आपलं काम नाही, कारण आपण चुकलेलो आहे म्हणून ते दुसरे माजलेले आहेत. म्हणून आपल्याला दुसऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही. आपण नेहमी असं सांगत राहणार की हा काम करत नाही, तो काम करत नाही, हे करत नाही, डंप करत, तुम्ही काय करतायत ते सांगा, बाकीचं बोलू नका. व्हॉट यू आर डुईंग यू डू, कोण काय करत नाही ते नाही माहिती. एवढ्या वर्षापासून तुम्ही त्यांना बदलू शकले नाही, आज पण तुम्ही त्यांना टीका करून काहीच करू शकणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे. चर्चा, टीका आणि क्रिटिसिझम याच्यावर आपण 70 वर्ष काढून टाकलेत, आता तुम्हाला स्वतःला मैदानात उतरावं लागेल, हे आपली भूमिका असणं गरजेचं आहे. कोणी करत नाही, भाऊ तू करत नाही, ठीक आहे, काय हरकत नाही, पण मी आहे ना, मी करायला तयार आहे. ह्या भूमिकेने आपल्याला पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने कोणावर टीका न करता आपल्याला आपल्या समाजाचं परिवर्तन घडवायचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही आहे, मेरी कोशिश येई आहे की ये सूरत बदलणी चाहिए. असं आपलं धोरण असलं पाहिजे. आम्ही एक डॉक्युमेंटरी पण तयार केली होती विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी, ज्याच्यामध्ये सक्सेसफुल उमेदवार त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत. तर ती घेऊन आश्रम शाळांमध्ये फिरण्यासाठी मला 2 माणसं नाही भेटली अजूनपर्यंत. हॅलो हॅलो सर आवाज गेलाय का? सरांचा आवाज गेला. हॅलो सर आवाज येत नाहीये तुमचा. चक्रीवादळ आलं वाटत. बहुतेक कनेक्शनचा इश्यू आहे सर, पुन्हा रिकनेक्ट होतील 2 मिनिटं. तोपर्यंत कुणाचा काही प्रश्न आहे का अजय सरांसाठी? माधव सर हॅलो हॅलो 1 मिनिटं. हा 1 मिनिटं. हा अजय सर कनेक्ट होत आहे. ओके सर, आपण माधव सर का? हॅलो हॅलो मी सचिन बोलतोय. हा तुम्ही कुठे, पालघर का? माधव सर पण आहेत. तुम्ही पालघर? बोला बोला. पालघर का? हो पालघर. सर आपले ते आश्रम शाळा आहेत ना, तिथून स्पर्धा परीक्षेचे पोरत निघत नाही, बसवली पण जात नाही, स्कॉलरशिपला नवोदयला अशा ठिकाणी बसवत नाही. हॅलो. हा सचिन सर. हा हा बोला ना. थोडस मोठ्याने बोलाल का, मला आवाज नाही आला. हा आश्रम शाळेत ना स्पर्धा परीक्षेला पोरत बसवली जात नाही. हो हो मला वाटतं त्यासाठी मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर लक्ष देऊन प्रत्येक शाळेवर थोडं गाईड करू शकलो, त्यांना सांगू शकलो की आमच्या विद्यार्थ्यांना बसवायला हवं, तर ते चांगलं होऊ शकेल. आता गेल्या वर्षी आम्ही संपर्क साधलेला प्रकल्प शहापूरशी, मंथन सारख्या ज्या परीक्षा आहेत ना 3री पासून घेतात आलो.
हॅलो आय मीन त्यांची काय अडचण होते, कशामुळे ते बसवत नव्हते? ते बसवतच नाही, त्यांची नकारात्मक भूमिका मला वाटतं. संबंधितांना किंवा प्रकल्प अधिकाऱ्यांना जर आपण कळवलं लेखी स्वरूपात की असे असे आमचे विद्यार्थी आहेत आणि ते इच्छुक आहेत कोणत्या स्पर्धे म्हणजे कोणत्या परीक्षेसाठी आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात यावं, तर मला वाटतं होऊ शकेल प्रयत्न. फक्त त्यांच्यापर्यंत न राहता त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पण आपल्याला कम्युनिकेशन करून ते कळवलं तर मला वाटतं हे होऊ शकेल. किंवा अडचण काय आहे त्यांचा, आय मीन समस्या काय आहेत, नंबर ऑफ स्टुडंट कमी आहेत, विद्यार्थी कमी आहेत की त्यांच्याकडे आय मीन शिकवायला कोणी नाहीये, तयारी करून घ्यायला कोणी नाहीये, ते चौकशी करून जर आपण त्यानुसार त्यांना सजेस्ट केलं तर मला वाटतं त्या दृष्टीने फरक पडू शकेल. थोडं ऍड करतो, आले 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 अजय सर आले. हो थोडा नेटवर्कचा इश्यू झाला होता. त्यांचा प्रश्न असा होता की आश्रमशाळेमधून स्पर्धा परीक्षेला आणि इतर परीक्षेला मुलांना बसवत नाही, तर एक तर आश्रमशाळेवरती मॉनिटरिंग करणारी स्थानिक काही कमिटी असेल आपल्या स्थानिक ग्रामस्थांची वगैरे, त्यांनाही त्याची जाणीव असली पाहिजे की या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत, नवोदयच्या परीक्षा आहेत, त्याच्यामधून मुलांचं भविष्य बदलू शकतं, त्याची जाणीव करून दिली पाहिजे. कारण मलाही आमच्या शाळेमध्ये आमच्या शिक्षिकांनी आईला सांगितल्यानंतर मी नवोदयची परीक्षा देऊन नंतर नवोदयला गेलो होतो बोर्डीला. आपला आपला आश्रम शाळेचा विद्यार्थी जो आहे जिथं 12वी पर्यंत शाळा आहे तिथला विद्यार्थी MBBS इंजिनिअरिंग करू शकत नाही, कारण त्यांचे जे एंट्रन्सचे फॉर्म आहे तेच गव्हर्नमेंट भरत नाही आणि यांना जाणीव पण नसते. आणि ज्या ग्राम शिक्षण समिती आहेत प्रत्येक शाळेमध्ये त्याचं बोर्ड लावलेलं आहे आणि तिथं त्यांची नावं लिहिलेली गावामधले जे ग्राम शिक्षण समितीचे सदस्य त्यांचे, त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे. सर ते सदस्यच अडाणी असतात अंके बहादूर. हा मग आता भरपूर सुशिक्षित जे शिकून घरी पडलेले आता भरपूर वाढलेत ना गावांमध्ये, त्यांना कामाला लावलं पाहिजे. आपण पॉलिटिकल आहे, आपण जे नोकरीला असलेले समाज बांधव आहोत गावांबाहेर, त्यांनी गावामध्ये जाऊन या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस केल्या पाहिजे की आपल्या गावाचे शैक्षणिक काय होतं माहितीये का, ज्यावेळेस आपण गावामध्ये एखाद्या विषयावर चर्चा करतो त्यावेळेस त्यांना भीती वाटतं की हे काय पॉलिटिकल इंटेन्शन तर नाही. म्हणून सगळ्यात पहिले की आपण आपलं कुठलंही इंटेन्शन ठेवू नये काम करताना समाजासाठी. BTSFचा एक क्रायटेरिया आहे की राजकीय पदासाठी पात्र असलेला उमेदवार किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा उमेदवार TTSFचा सदस्य होऊ शकत नाही. जर एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्ये किंवा कुठं जायचं असेल तर त्याचे 6 महिने आधी TTSFचा राजीनामा द्यावा, हे आपण अट घातलेली आहे त्याच्या संस्था रजिस्ट्रेशन मध्ये. म्हणजे ती कटकटच नाही ठेवली की कोणीतरी आपल्या एखाद्या NGOच्या मार्फत समाजासोबत जोडला जाऊन पुढे पॉलिटिकल फायदा घेईल असं. बघा, चांगला माणूस असणं गरजेचं आहे राजकारणामध्ये आणि चांगल्या माणसाला आपण संधी देणं तेवढं चांगलं आहे, परंतु आपण जे सामाजिक कार्य करतो त्याचं राजकारण होऊ नये ही काळजी आपण सर्वांनी घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणून आम्ही काय करतो की ती काळजी घेतो, जिथं राजकारण गलिच्छ आहे तिथं मी थोडं वाट पाहतो आणि योग्य वेळ आल्यावरच मी तिथं कम्युनिकेट करतो किंवा योग्य वेळ आल्यावरच तिथं मी घुसतो, तोपर्यंत जात नाही त्या गोष्टींमध्ये. जिथं आपलं 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 राजकारण होऊन जाईल अशा ठिकाणी जाता आपण व्यवस्थित स्मूथली खरोखर डेडिकेटेड लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल तर लोक नक्कीच आपल्या सोबत उभे राहत असतात. फक्त जो व्यक्ती काम करतोय त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप प्रत्यारोप होतील असं त्याने कृत्य करू नये आणि तसं इंटेन्शन पण ठेवू नये. तुम्ही जेवढं सिम्पलली निस्वार्थ भावनेने काम कराल तेवढे लोक तुमच्या सोबत जोडले जातील. जसं जसं तुमच्या त्रुटी तुमचे स्वार्थ समोर आले की लोक आपलं आपोआप तुमच्यापासून लांब जातील, टीका करायला लागतील. म्हणून ते होऊ द्यायचं नसेल तर आपणच तसं वागावं लागतं. आपण गावामध्ये जातो आपलं दोन लोक आपलं जर एकत नसतील समजून घ्यायचं की आपल्याबद्दल कोणीतरी चुकीचं भरलंय किंवा आपण जे वागतोय ते लोकांना का पटत नाही याचं आत्मपरीक्षण करावं लागेल आपल्याला. येस सर, येस सर. आश्रम शाळेची 12वी पर्यंत सायन्स आहे, ते लोक नीटला पण बसवत नाही बसवत ना, त्यांना त्यांचे अर्जच भरत नाही. आपल्या पोरांना डॉक्टर होऊ द्यायचं नाही ते ठरवतात, कारण ते अर्ज 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 भरणं शासनाची जबाबदारी आहे. प्रकल्प कार्यालय सुद्धा त्या गोष्टीची दखल घेत नाही
आणि तिथले मुख्याध्यापक सुद्धा दखल घेत नाही. त्यांनी कमीत कमी सूचना तरी दिली पाहिजे त्या विद्यार्थ्यांना की बुवा नीटचा अर्ज भरण्यासाठी ही मुदत आहे, एवढी एवढी फी आहे, आणि आम्ही सक्षम नाही ते करण्यासाठी ज्यांना डॉक्टरची डॉक्टर व्हायचं असेल त्यांनी नीट साठी काय करावं, कसे अर्ज भरा एवढं तरी सांगितलं पाहिजे. ते सुद्धा होत हे काय आहे इट्स ओनली फेल्युअर ऑफ अवर सेल्फ. हे आपलं अपयश आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी अजूनपर्यंत सहन करतोय पाहतोय आणि आपण त्याच्यावर काहीच कृती करत नाही. आपलं फेल्युअर आहे. तिथं बसलेल्या ऍडमिनिस्ट्रेशनला माहितीये पण आपण त्यांना कधी विचारलं नाही की माझा पाल्य तुमच्या आश्रमशाळेमध्ये शिकतोय त्याला डॉक्टर व्हायचंय तर तुमच्याकडून काय आहे का. आपण त्या प्रकल्प अधिकाऱ्याला किंवा त्या मुख्याध्यापकाकडे जाऊन बोललोच नाही. आपल्या लोकांना ते पालक म्हणून समजूनच घेत नाही. अरे तुरे करतात, हिडीस पिडीस करतात, बाहेर बसव जवळ बस. आपल्या आपल्या जवळपास पेसा अंतर्गत आपल्या समाजाचे जे भौगोलिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मॅक्झिमम स्टाफ जो आहे क्लास 3 क्लास 4 चा एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, हेल्थ डिपार्टमेंट असेल किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल याच्यामध्ये आपला ट्रायबल बेल्ट ट्रायबल समाजच आहे. ट्रायबल समाजाचेच लोक तिथे आहेत मॅक्झिमम. कुठल्या आश्रमशाळांमध्ये जा तुम्ही एक दोन सोडले की आपले लोक आपले लोक आहेत तिथं. बरोबर आहे. आणि हे डिस्क्रिमिनेशनल व्ह्यू जो ठेवतोय अप्रोच तिथला मुख्याध्यापक असेल किंवा कोणी ठेवत असेल. आता मी आहे, मी एवढा मोठा अधिकारी आहे, त्या समोरच्या माणसाला जोपर्यंत माहिती पडत नाही की मी अधिकारी आहे तोपर्यंत ते मला ट्रायबल म्हणून ट्रीट करतात. आणि ते जसं ट्रीट करताना जसं तुम्हाला एकेरी बोलतात तसं मला बोलतात. त्यांना ज्यावेळेस माहिती पडतं की आपली पॉवर काय आहे, तुम्ही आदिवासी आहात हा गुन्हा नाही, तुम्ही स्वतःला आदिवासी म्हणूनच प्रत्येक ठिकाणी बिहेव करतात ना, हा आपला गुन्हा आहे. आपल्याला कुठंतरी नॉलेजेबल होणं गरजेचं आहे, कुठंतरी आपल्याला बोल्ड होणं गरजेचं आहे. मी काल पण बोललो होतो जे लोकूर कमिटीने जे शेरे मारलेले आहेत त्याच्यामध्ये शायनेस आहे, तो शायनेस आपल्याला कळावा लागेल. आपल्याला सगळं वाचवायचंय, कल्चर वाचवा सगळं वाचवा, पण शायनेस ठेवला तर आपलं नुकसान होत आहे. लाजाडूपणा कधीपर्यंत ठेवायचा, आपण आपल्याला बोल्ड व्हावं लागेल. बोल्ड केव्हा होईल माणूस, कॉन्फिडंट केव्हा होईल, ज्यावेळेस आपण अभ्यास होणार तेव्हा. आपल्याला आपल्याकडे असलेला आपल्याबद्दलचीच माहिती वाचायला वेळ नसतोय. आज अजूनपर्यंत आपण जातीच्या दाखला जो आहे आपला कास्ट सर्टिफिकेट, या कास्ट सर्टिफिकेटला आपल्याला कोणत्या क्रायटेरियाने कास्ट सर्टिफिकेट तयार केलं त्याचे जे तरतुदी आहेत ऍक्ट दिलेले आहेत 1956 चा ऍक्ट, 1960 चा ऍक्ट, काय जे असतील ते सुद्धा आपण वाचलेलं नाही. नुसतं की ऍक्टची नावं सुद्धा वाचलेलं नाही येतात की आपण कोणत्या कायद्यान्वये आपल्याला हे अधिकार मिळाले ते आपण वाचलेले नाही. म्हणजे आपण स्वतःचे जे स्वतःचे हक्क आहेत त्याचीच आपण जाणीव करून घ्यायची सवय लावत नाही, त्यामुळे आपल्याला बोलता येत नाही. समोरच्याचं जर तोंड बंद करायचं असेल तर एकच आहे त्याची पॉवर की तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे प्रत्येक विषयाचं. ज्यावेळेस आपण त्यांना दोन गोष्टी सांगितलं त्यावेळेस तो शांत होतो. तुम्ही शिक्षणाचा अधिकार जो आहे त्या अधिकाराच्या संदर्भामध्ये एखाद्या संस्थेमध्ये कधी गेले नाही आपण. तुम्ही तो हिंदी मीडियम इंग्लिश मीडियम चित्रपट पाहिलाय ना, कुठली खासगी संस्था असेल किंवा ग्रँटवाली संस्था असेल ती जे पर्सेंट सांगितले खासगी शाळांना सुद्धा शिक्षणाच्या अधिकाराखाली मोफत पद भरायचे ते कोण भरते बघा परत. कोणीच भरत नाही, कोणच भरत नाही. आपली सुद्धा चिंता आहे. आम्ही राईट टू एज्युकेशन अजून सुद्धा वाचत नाही, राईट टू एज्युकेशन अजून वाचत नाही म्हणून आपली ही अवस्था आहे. आपण ज्या शाळेमध्ये नोकरीला आहोत त्या शाळेचे तुम्ही क्रायटेरिया वाचा, त्यांनी ते केलंय का. त्यांना तरी सांगा, त्या प्रिन्सिपलला सांगा की आपल्या शाळेमध्ये असं असं पाहिजे होतं, तुम्ही अजून भरलेलं नाही. ही जागा आधी जे बिलो पॉवर्टी लाईनचे लोक आहेत त्यांच्यासाठी राखीव आहे, गरिबांसाठी राखीव आहे, त्यांच्यासाठी भरा. आपण ते सुद्धा करू शकत नाही. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा जो आहे तो अधिक गुन्हेगार आहे, आणि मी त्याच मताचा आहे की प्रत्येक गोष्ट जी चुकीची होते त्याला मी जबाबदार आहे आणि तुम्ही जबाबदार आहात. आपण त्यांना जबाबदार धरू शकत नाही कारण ते आपल्यापेक्षा ग्रेट आहेत. ते त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या सोयीने सगळे काम करून ठेवलेली आणि आपण सुद्धा त्यांच्या सोयीने वागतो आहोत. तुम्ही संविधानाने दिलेल्या अधिकारांना कसं आपण आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी वापरून घ्यायचं, वेगवेगळे कायदे आपल्या संरक्षणासाठी आहेत त्यांचा वापर कसा करून घ्यायचा हे आपण शिकलं पाहिजे. कायदे करणाऱ्याने करून दिले, अंमलबजावणी करणारे मागे पडतात, आपल्याला त्याच्यासाठी दिलेत ना मार्ग. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तक्रार करा, मिनिस्ट्रीला तक्रार करा, कोर्टामध्ये जाऊन तक्रार करा,
आपण कुठेच जात नाही, आपल्याला काहीच माहित नाही. आज सुप्रीम कोर्टामध्ये एक तरी आजपर्यंत एसटी कॅटेगरीचा जज पोहोचला का? एक तरी एसटी कॅटेगरीचा जज पोहोचला का? नाही पोहोचला, नाहीच पोहोचू शकला. तुम्हाला आपल्याला अजून ते माहिती नाही की त्यासाठी क्रायटेरिया काय लागतो जज बनण्यासाठी. तिथं आर्थिक आर्थिक परिस्थिती सुद्धा कन्सिडर केली जाते. 10 लाखापेक्षा जास्त त्याच काहीतरी वार्षिक उत्पन्न असं काहीतरी दिलेलं आहे ते, तो क्रायटेरिया आपला माणूस पूर्ण करत नाही. त्याचबरोबर इतर जे एज्युकेशनल जे इतर आपले मुद्दे आहेत ते सुद्धा आपण पूर्ण करत नाही. आपण त्या लेवलला सुप्रीम कोर्टामध्ये वकील म्हणून काम करू शकत नाही. जजची परीक्षा आपण पास होऊन 10 वर्ष आपण हायकोर्टामध्ये काम करत नाही. असे भरपूर क्रायटेरिया आहेत, वकील भरपूर आहेत, परंतु जज नाही झाला आपला अजून. आपल्याला दर्जा बदलायचा आहे आपल्या नॉलेजचा. अजून कोण? हा माधव सर, काय हरकत नाही. आणखी कुणाचा काही प्रश्न आहे? अजय सरांचा. अजय सरांनी खूप महत्वाचा मगाशी मुद्दा सांगितलाय की प्रत्येक वेळेस आपण क्रिटिसाइज करून किंवा इतर दोष काढून किंवा कंप्लेंट करण्यास वेळ घालवण्या सोल्युशन साठी आपल्याकडून प्रयत्न व्हायला हवे. सोल्युशन आपल्या हातातच आहे. आय मीन मगाशी जी काही एक्झाम्पल त्यांनी सांगितली, शाळेपासून जी असणारी कमिटी किंवा पॅरेंट्सचं इन्व्हॉल्वमेंट किंवा आपला जो जागरूकतापणा आहे, जागरूकपणा आहे प्रत्येक ठिकाणी, ते जर आपण जागरूक ठेवलो तर बऱ्यापैकी बरेचसे प्रॉब्लेम आपण सहज सोडवू शकतो. तर तो एक सरांचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला वाटतं की त्यावर सगळ्यांनी सिरियसली विचार करतो. अजय सरांसाठी काही आणखी कोणाचे प्रश्न आहेत? 7:30 होत आहे मला वाटतं. हा हा बोला. हा सर, अजय सरांचा नंबर मिळेल का? मगाशी बोलत होते ते चॅटवर टाकतो म्हणून, पण टाकला नाही. चॅटवर टाकलं मी, परंतु लिहून घ्या सर. 8851 8 हो सर, हो सर. मला हा अजून प्रश्न आहे का कोणाचा? कंक्लूड करायचं? हो सर, कंक्लूड करूया. काही प्रश्न आहेत का? थँक्यू सर. थँक्यू. मला या वेबिनारच्या निमित्ताने समाजाची अर्थव्यवस्था या विषयावर म्हणा किंवा आदिवासी केंद्रीय प्रशासनामध्ये असलेलं स्थान या विषयावर असेल किंवा शिक्षणासाठी आपण जे उपक्रम राबवत आहोत त्या उपक्रमांबद्दल चर्चा असेल, समाजाचे आर्थिक प्रशासकीय भारत बोल. भरत पवार प्रमोद वाघ. तर या सर्व विषयांवर मला आपल्या सोबत संवाद साधायची संधी मिळाली, याचा तुमच्यापेक्षा मला जास्त फायदा झाला. या वेगवेगळ्या विषयावर मला तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी स्वतःची तयारी करावी लागली. परत आपण एक समाजासाठी म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधल्यानंतर आपल्या सर्वांकडून मला सुद्धा भरपूर गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. आणि हे बरं वाटलं की आपण कुठेही असलं तरी समाजासाठी झटणारी एक चांगली टीम आपली तयार आहे. आणि असंच आपण सम विचारी माणसं एकत्र जोडले गेलं तर आपल्या समाजाची परिस्थिती बदलण्यासाठी जास्त उशीर लागणार नाही. अशी संधी दिल्याबद्दल मला आपल्या सर्वांचे तर आभार मानतोच मी. त्याचबरोबर सचिन सातवी, त्याचबरोबर माधव थैल आणि चेतन यांचा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन मला दिसलेलं आहे. त्यानंतर शशिकांत गायकवाड आहेत, ते ऍडव्होकेट, ते पण मला रेग्युलर दिसले. असे भरपूर लोक आहेत जे वेळ काढून समाजासाठी पार्टिसिपेट होत आहेत आणि आपलं विचारांची देवाणघेवाण करत आहेत. त्या सर्वांचे आभार मानतो. आणि मला दिलेल्या ऑपॉर्च्युनिटीचं मी परत सोनं करेल आणि मॅक्झिमम जेवढं आपल्या सर्वांच्या मदतीने समाजासाठी काय करता येईल ते करेल, ही ग्वाही देतो. आणि हे बेस्ट आहे की प्रत्यक्ष कृती करणं. आपल्याला दिसते काय चुकलंय, काय कमी आहे, तिथे प्रत्यक्ष कृती करून पॉझिटिव्ह व्ह्यूने आपल्याला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. आपल्याला आपल्या लेवलला जे बेस्ट आहे ते करायचंय, ते करून आपण सर्वांनी आपल्या समाजाचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आणि जय जय आदिवासी आणि थँक्यू. जय आदिवासी.
थँक्यू सर तुमच्या गायडन्स साठी. तीन सेशन झाले खूप छान. बऱ्याच जणांना आमच्यापैकी डायरेक्ट इंटरॅक्ट होण्याची संधी मिळाली. आतापर्यंत आपण बऱ्याच वेळेस नाव ऐकून असायचो, पण वेबिनारच्या माध्यमातून आपल्याला डायरेक्ट इंटरॅक्ट व्हायची बऱ्याच जणांची संधी मिळाली. तुम्ही एक नवीन ट्रेंड तयार केला खूप स्टॅटिस्टिक्स सोबत फॅक्ट समोर आणणं, जेणेकरून बऱ्यापैकी एक खूप चांगला प्रभाव त्याचा समोर पडतो. आणि प्रत्येक प्रेझेंटेशन तुमचं फक्त स्टॅटिस्टिक नाही किंवा फक्त माहिती नाही, सोबत ऍक्शन प्लॅन किंवा सजेशन काय असायला हवं, समाजाचं कॉन्ट्रीब्युशन किंवा समाजाचं स्टँड काय असायला हवा, ते बऱ्यापैकी तुम्ही गायडन्स दिलाय सगळ्यांना. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की जे जे आपल्याला माहिती मिळाली किंवा जे सजेशन आहेत त्या दृष्टीने आपण आपल्या परीने आपापल्या पातळीवर प्रयत्न करूया. मगाशी सांगितल्याप्रमाणे छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत की आपण भले आपण नोकरी करतो आहोत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, जेव्हा जेव्हा शक्य होईल जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या गावातल्या शाळेत किंवा ज्या ज्या गोष्टी आहेत आपल्या आपल्या संबंधित किंवा जवळील गोष्टी आहेत त्यावर आपलं ऑब्झर्वेशन असायला हवं किंवा आपला कॉन्टॅक्ट असायला हवा, जेणेकरून तिथे काय चालतंय काय नाही चालत आहे किंवा आपल्याकडचं कोणत्या वातावरणातून जातोय पुढे कोणत्या दिशेने त्याला पुढे वाटचाल करायची, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी जर आपण आपल्या आपापल्या लेवलला देऊ शकलो डेफिनेटली खूप मोठा प्रभाव पाडू शकू समाजावर. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे केसेसचं काम किंवा तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर तरी गरजूंना जर गायडन्स केलं मदत केली मार्गदर्शन केलं तर डेफिनेटली आपण खूप म्हणजे संख्या वाढवू शकतो आपल्या समाजातली असलेली, आणि ती फक्त एम्प्लॉई संख्या आपल्याला न वाढवता किंवा फक्त ओके एवढे जॉबला लागले किंवा एवढे नोकरीला लागले न ठेवता किती समाजाच्या कामाला येतात परत ते सगळेजण समाजासाठी किती कॉन्ट्रीब्युट बॅक टू कम्युनिटी करतात ते खूप महत्वाचा रेशिओ आहे. पूर्वी कसं करायचं आय मीन गव्हर्नमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू पूर्वी कसं सांगितलं जायचं की आम्ही आदिवासी विकास विभागाला इतका निधी दिला इतका निधी मंजूर केला, नंतर सांगितलं गेलं आय मीन नंतर काही काही वर्षांनी 10-10 वर्षांनी की आम्ही आदिवासी समाजासाठी इतका बजेट खर्च केला, नंतर सांगितलं गेलं केला किंवा एवढे तो नंबर लक्षात ठेवायचा आहे की एवढ्या लोकांपेक्षा लोकांकडून समाजासाठी किती कामात येत आहे किंवा समाजासाठी विदाऊट पगार सॅलरीसाठी काम करतो तेव्हा उपाय वेगळा तो आपला वैयक्तिक करिअर आहे किंवा आपली जबाबदारी आहे बियॉन्ड सॅलरी कामी असतो तो रेशिओ खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला वाटतं आदिवासी वाढवण्याची खूप गरज आहे खास करून किंवा वेल पोझिशन लोक हॅलो ऐकले सर काम पुढे वार्षिक विशेषांक आहे तो शेअर करून द्याला आपण सर्वांना ग्रुपवर पाठवतो सर. ओके सपोर्ट करून सक्सेस करण्याचा प्रयत्न करूया आपल्या सगळ्यांच्या
आणि मला वाटतं खूप मोठा वर्ग आहे तरुण वर्ग किंवा युवा वर्ग, त्याला गायडन्सची किंवा मार्गदर्शनची गरज असते. त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल प्रत्येकाने आपल्या परीने जर प्रयत्न केले तर अशा प्रकारे आपण रिझल्ट आणू शकतो समाजावर. ते महत्वाचं आहे. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे नाव वगैरे काही आणि त्यापेक्षा आपलं काम प्रत्येकाचं महत्वाचं आहे. तर प्रयत्न करूया की आपल्या समाजाच्या कामात येऊ नेहमीप्रमाणे टुगेदर आणि प्रयत्न करूया. सरांचे आणि तुम्हाला सगळ्यांचे पण आभार असतो. प्रयत्न करूया की हे सगळं गोष्टी आपल्या लेवलवर प्रॅक्टिकलमध्ये आणायचा प्रयत्न. एक छोटीशी फक्त सूचना आहे. आपण येणाऱ्या काही दिवसात एक प्रायोगिक उपक्रम करतो आहोत आणि आणखी जे कोणते ऑर्गनायझेशन आहेत त्यांना एकत्र घेऊन तरुण वर्गाला विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाईन माध्यमातून पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रायोगिक आहे. त्या फीडबॅक नुसार किंवा उपक्रमांच्या रिझल्ट नुसार आपण सुधारणा करून तर ह्यामध्ये आपल्यापैकी कोणी जर मार्गदर्शन देण्यासाठी इच्छुक असेल तर फील्डचं आपण प्रयत्न करतो आहोत. करू की प्रत्येक फील्डचं इंट्रोडक्शन आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळावं. हॉस्टेलचे आहेत किंवा बरीचशी विद्यार्थी मंडळी असतात ते आपण तिथे राहणार आहोत. तर त्याची पण लिंक मी शेअर करेन इनकेस जे कोणी व्हॉलेंटरी इंटरेस्टेड असतील मार्गदर्शन देण्यास करिअर गाईडन्ससाठी ऑनलाईन माध्यमातून फोनद्वारे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून तर तुम्ही नाव नोंदणी करावी. त्यानंतर आपण येणाऱ्या काही दिवसात फक्त काम करणार आहोत. पुन्हा एकदा सहभागाचा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटू नेक्स्ट सेशनला. थँक्यू. आंबोळीचा काय आजचा दिवस हा थांबा. थँक्यू. हो हो हो. चला जोहार सगळ्यांना. जोहार.